उत्तर देऊ शकतो। यामध्ये जर काही गुन्हा होत असेल, आदरणीय धर्मसेवक जी भट्टजींना मी माफी मागतो, तर आपल्या जीवनामध्ये आपण जगायचं कसं आणि मरायचं कसं, भगवान बुद्धांनी याची एक कला आपल्याला शिकवून दिलेला आहे। माणूस जगावा तर कसं जगावं, मरावा तर कसं मरावा। मनुष्य जर एक माणूस 50 वर्ष जर जगला तर त्याची 25 वर्ष झोपण्यामध्ये जातो, जर एक माणूस 50 वर्ष जर जगला त्याची 25 वर्ष झोपण्यामध्ये जातो, काही वर्ष नोकऱ्या परिवार सांभाळण्यामध्ये जातो। प्रश्न असा आहे, त्याची 25 वर्ष झोपण्यामध्ये जातो, काही वर्ष असत जातो, आपल्याकडे काहीच वर्ष शिल्लक राहतो जो आपण काही वर्ष जगतो आपण फक्त, बाकी दिवस आपण बेहोश राहतो, व्यस्त राहतो। मग आपण 50 वर्षामध्ये जर एखादा माणूस जगत असलं तर तो धम्मासाठी वेळ किती देतो, धम्मासाठी तो काय करतो, समाजासाठी तो काय करतो, समाजासाठी काय वेळ देतो, हे खूप चिंतन करण्याची गोष्टी आहे। म्हणून बुद्धांनी कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तमं म्हटलेलं आहे। वेळोवेळी धम्माची श्रवण करणे हे उत्तम मंगल आहे हे समजून तुमच्यातला वेळ काढून आपण या ठिकाणी धम्म ऐकण्यासाठी आलेला आहात। तर धम्मपदा या नावाचा एक छोटीशी 426 गाथा आहे, 26 त्यामध्ये वग्ग आहे, भाग आहे। साधारण व्यक्तीला तो समजू शकतो अशी तो धम्मपदा आहे। तर त्यामध्ये एक 4 गाथा आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। तर त्या गाथामध्ये अशी एक गाथा आहे की जशी एखादी पहाड्यावरती एक दुबळा असलेला एक झाड छोट्या मोठ्या वारा पडतो उडून जातो, जास्त वेळ तो टिकू शकत नाही, तशीच कमीशील असलेला शिलाची आचरण न करणाऱ्या व्यक्ती, ज्या माणसाचा मनामध्ये ज्ञान नसतो, तसले मग ते छोट्या मोठ्या माणसा पुढतो उडून जातो, त्याचे अर्थ होतो। म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्ञानी व्हायचं आहे, शिलवान व्हायचं आहे की कुणाचाही पुढे आपण उभापणे ठामपणे आपण उभा राहायला पाहिजे। दुसरी गोष्ट असं आहे, बुद्धाने धम्मपदा गाथामध्ये अपमान वर्गामध्ये चित्तवर्गामध्ये सांगितलेलं आहे, जसं एखाद्या माशीला पाणीतून काढून आपण जर जमिनीवर ठेवलं तो जशी तडफून तडफून मरत असतो, तशीच एखादा दुराचारी शिलाची दुराचार करणारे शिल तोडणारे जीवनामध्ये फक्त खोटं बोलणारे पंचशिलेचा पालन न करणारे त्यांची जे मरण आहे त्या माशीसारखा तडपून तडपून होत असतो, त्याला दुसरी पर्याय नसतो, काही काळ पर्यंत तडपून तडपून तो मरत असतो। आपल्याही जीवनामध्ये जर आपण पाप कर्म करत असलं आपल्याही तशीच प्रकारची मरण पाहावं लागणार आहे। जशी एखाद्या काट्याची झाडात आपली एखादा सिल्की कपडा एक कपडा आपण त्याच्यावर टाकून जर आपण ओढलं तर तो कपडा फटून फटून बाहेर येतो, तशीच माणसाच्या मरणाच्या वेळी तो असं तडपून तडपून फटून फटून मरत असतो, त्याच्याकडे दुसरी पर्याय नसतो। दुसरे उदाहरण म्हणजे जशी एखादा झाड जर त्याची जे मूळ आहे त्याची जे जड आहे जर तो त्याची जड पक्का नसलं तर तो लवकरात लवकर वाळून जातो आणि वाऱ्यामध्ये उडून जातो, तशीच एखाद्या जगामध्ये काही माणसांची मनामध्ये जे जड आहे तो परिपक्व नसल्यामुळं किंवा तो घट नसल्यामुळं किंवा त्यामध्ये ताकद नसल्यामुळं इतरांच्या बारीक सारीक गोष्टीमध्ये तो राहत नाही, टिकत नाही, तो उडून जातो। म्हणून आपल्याही जीवनामध्ये आपल्या मनामध्ये असलेलं जे मन आहे मनाची जी जड आहे तो आपल्याला परिपक्व करायचा आहे आपल्याला टिकून जगण्यासाठी। तिसरे म्हणजे असं आहे, जशी एक चंद्र
चंद्राची आज तुम्ही बघत असाल चंद्र खूप चमकत असेल कारण काल पौर्णिमा होता. तर काही वेळानंतर जर आभाळ आलं तर तो आभाळ त्या चंद्राची किरणाला प्रकाशाला तो थांबून टाकतो रोखून टाकतो तर त्याची चमक या भूमीवर पूर्णपणे पडत नाही. तसेच काही माणसांचा प्रकाश मनामध्ये असतो माझ्याही मध्ये काही प्रकाश असतो तो मी तुमच्याकडे तो प्रकाश देऊ शकतो परंतु माझ्यामध्ये असलेला गर्व अहंकार माझ्यामध्ये असलेला स्वार्थीपणा मोठेपणा यामुळे माझा हा प्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचत नाही हे एकमेव कारण आहे. म्हणून तुमच्या मनामध्ये असलेला अहंकार गर्व मोठेपणा स्वार्थपणा आपण जर हे जर सोडलं तर आपल्या मनामधला खरं प्रकाश आहे तो या जगावरती पडेल असे एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये भगवान बुद्धाने धम्मपदामध्ये 426 गाथा सांगितलेला आहे. तर यामध्ये एक गाथा आहे बुद्धमथी धनामथी इथी बालो विहन्नती अत्तही अथनो नथी कुठो बुद्धा कुठो बलंग. याचा अर्थ असा होतो पुत्र माझा धन माझा एक असं कोण म्हणतो बुद्धमथी धनामथी इथी बालो विहन्नती एक मूर्ख दिवसभर जीवनभर आणि रोज चिंता करत असतो याची चिंता म्हणजे त्याची चिंतन नाही त्याची चिंता करत असतो. समजून घ्या माझा भाषा थोडा तुमच्यावर अवलंबून आहे माझ्यावर काहीच नाही. माणूस दिवसभर त्या चिंता करत राहतो त्याची फक्त त्या गोष्टी चिंता करत राहतो की माझ्या पुत्राचं काय होईल माझ्या घरच्याचं काय होईल माझ्या वडिलांचं काय होईल आईंचं काय होईल माझा धन दौलत शौर्यचं काय होईल माझा कार बंगला सोन्या चांदीचं काय होईल दिवसभर हे चिंता करत राहतो. पुत्रमत्ती धनामत्ती इति बालो विहन्नती एक मूर्ख माझा पुत्र माझा धन माझा याची चिंता करत असतो. परंतु बुद्ध म्हणतात आत्ताही अथनो नत्ती कुतो बुद्धा कुतो बलंग. अरे जेव्हा तू तुझा राहिला नाही जेव्हा आपण आपला राहिला नाही जेव्हा आपण आपला होऊ शकला नाही कुठं रे तुझा धन कुठं रे तुझा ते पुत्र असं बुद्ध सांगतात. परंतु यामध्ये आपल्याला काही गोष्टी शिकायचं आहे की भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे की जेव्हा आपण आपलं होऊ शकत नाही तर आपलं होण्यासारख्या गोष्टी काय आहे. जेव्हा आपल्या हा शरीर आपली हा काया आपला हा धन आपला हा पुत्र आपला हा कमळी जे काही शौर्य आहे हे आपलं होऊ शकत नाही मग आपलं होण्यासारख्या गोष्टी काय आहे. तर बुद्ध म्हणतात या जगामध्ये तीन प्रकारच्या संपत्ती आहे त्याला इंग्रजीमध्ये मूवेबल अँड अनमूवेबल असं म्हणतात. एक हलणारे न हलणारे दोन प्रकारची संपत्ती आहे जसे पैसे गाडी आपण जीवनामध्ये कमवतो याला आपल्या जीवनामध्ये आपण याला चालवतो चालणारे आणि न चालणारे. दुसरी एक संपत्ती आहे जशी घर जमीन शेतीबाडी हे न हलणारी संपत्ती आहे. हे दोन्ही प्रकारच्या संपत्ती माणूस त्याच्या जीवनामध्ये रात्रदिवस एक करून मेहनतीने कष्टाने किंवा कसं तरी तो त्याला कमवतो आणि हे दोन्ही संपत्ती त्याच्या जीवनामध्ये तो मरेपर्यंत कमवतो. परंतु बुद्ध म्हणतात हे दोन्ही संपत्ती त्याचा तो मेल्यानंतर त्याच्या सोबत जात नाही. मग अशी कोणती संपत्ती आहे जो संपत्ती आपण गेल्यानंतर आपल्या सोबत येत असतो. तर बुद्ध म्हणतात तो आपली कुशल व अकुशल आपले चांगलं आणि वाईट कर्म आपल्या सोबत येत असतो. परंतु तो माणूस कधीही तो कमवत नाही. जो संपत्ती आपल्या सोबत येतो तो संपत्ती तो कधी कमवत नाही. जो त्याच्या सोबत येत नाही तो मात्र त्याच्या जीवनामध्ये तो कमवत असतो. ज्या माणसाला हा सत्य कळतो तो कधीही अशा प्रकारच्या संपत्ती कमवत असतो. तो संपत्ती त्याच्या मरल्यानंतर त्याच्या सोबत जात असतो तो म्हणजे कुशल आणि अकुशल कर्म. म्हणून आपण सुद्धा जीवनामध्ये सगळ्या प्रकारची संपत्ती कमवा परंतु पुण्यकर्म कुशल कर्म हा संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा शेवटचा श्वास सुखाने समाधानाने असे प्रकाराने झालं तर तुमच्या कडून येणारी जे समाज आहे येणारी जी पिढी आहे त्याचे आदर्श घेईल आणि संपूर्ण जगामध्ये सर्वांना सुखाची व समाधानाची मरण प्राप्त होतील. म्हणून आज खरं म्हणजे अशी अवस्था म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितलं अशी अवस्था म्हणजे आपण आहोत की समाजाला कोणती प्रकारची धर्माची आवश्यकता आहे आणि तो धम्म सांगावा कोण नेमकं हे मला खूप मोठी एक माझ्या मनामध्ये चालत असतो. एक विद्यार्थ्याच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगत आहे अगोदरच मी म्हटलं आज या काळामध्ये जर आपण जर एखादा प्रश्न एखादा भिक्षूंना किंवा एखादा विचारवंताना जर आपण जर विचारलं तर तो हो किंवा ना याच्या मधला त्यांचे उत्तर होतं.
हो भी नसतो नाही भी नसतो, त्याच्यामधलं काही ना काहीतरी एक उत्तर असतो, अशी अवस्था म्हणजे आज आपण आहोत. समाजाला योग्य धम्म दिला तर समाज धम्म समजू शकेल. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये किंवा या भारत भूमीमध्ये विश्वच्या ट्रेनिंग सेंटर असणे गरजेचं आहे. त्याचा एक मोठी प्रयत्न म्हणून आपण या दाबरमध्ये उभा करायचा डॉक्टर एस पी गायकवाड प्रयत्न करत आहात. बेंगळूरमध्ये, कलकत्ता, दिल्ली, हैदराबाद असे नॉर्थ ईस्टमध्ये अनेक काही स्टेटमध्ये विश्वचे ट्रेनिंग सेंटर आहेत. या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून लोक धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी बाहेर निघतात. महाराष्ट्र असे एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर नाही, आणि ट्रेनिंग सेंटर जरी असले तरी त्यांना ट्रेन देणारे कोणी नाही. याची एकमेव कारण आहे की एक प्रश्न आपण याच्यामध्ये ठेवूया, 1956 नंतर अशी कोणती घटना घडली किंवा अशी का झालं की धम्माचा हा चळवळ पुढे आला नाही, धम्म हा का पुढे गेला नाही, 1956 नंतर धम्म हा का पुढे गेला नाही, आज याची प्रगती किती व्हायला पाहिजे होता, आज किती मागं आहे, एक मोठी चिंतन करायचा प्रश्न तुमच्यावर मी सोडतो. आज भिक्खू संघ मध्ये काही विद्वान भिक्षू खूप धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहेत. भगवान बुद्धांनी सुरुवातीला उदक रामपुत्त असे अलारा कालम, पुढे पंचवग्य भिक्षू आणि यश नावाचा जो त्या गावामध्ये प्रसिद्ध होता, त्यांच्या नातेवाईक आणि पुढे त्या गावामध्ये असलेल्या सर्व काही मोजके भिक्षूंना माणसांना भिक्षू बनवले. भगवान बुद्धांनी धम्माची दीक्षा दिली आणि त्यातून 61 भिक्षू तयार झाले आणि त्या भिक्षूंना 6 महिन्यामध्ये बुद्धांनी त्यांना दर्शना देऊन आणि पुढे त्यांनी विपश्यनेच्या आधारावर बळावर धम्माच्या ज्ञानाच्या आधारावर त्यांनी अरहंत पद हे प्राप्त करून केल्यानंतर भगवान बुद्धांनी त्या 61 भिक्षूंना म्हणलं की चरत भिक्खवे चारिकं भोजन हिताय भोजन सुखाय अत्ताय हिताय लोकानुकंपाय अंच कल्याणं मध्य कल्याणं परियोषण कल्याणं. बुद्धांनी इतर कोणत्याही भिक्षूंना चरत भिक्खवे चारिकं हा गोष्टी म्हटलेल्या नाही, म्हणजे बोधी धम्माला किंवा दुसऱ्या भिक्षूंना बुद्धांनी म्हटले नाही की चरत भिक्खवे चारिकं, ज्याच्या अंगावर चिवर आहे त्याने धम्माचा प्रचार प्रसार करावा हे बुद्धांनी सांगितलेलं नाही. जे 61 अरहंत लोक होते, जे संपूर्ण रूपाने परिपक्व होते, जे या संसाराच्या जंजिरातून पिंजऱ्यातून मुक्त झाले, त्या भिक्षूंना मात्र बुद्धानं सांगितलं की हे भिक्खू जा या जगामध्ये मरण नाही याची ढोलक वाजवा, मरणाची कुणाला भीती राहू नका याची ढोलकी तुम्ही वाजवा, धम्म काय आहे हे लोकांना सांगा, हे अज्य कल्याण मध्य कल्याण परिवर्तन कल्याण सुरुवातीला मध्यंतराला व शेवटला हे धम्म हा तुमच्या कल्याणाचा आहे याची ढोलकी तुम्ही आज सगळ्या जगामध्ये वाजवा असं म्हणून बुद्धाने फक्त 61 लोकांना सांगितलं. परंतु समाजाला एक गैरसमज असा निर्माण होतो की चिवळ झाले भिक्षूंनी धम्माचा प्रचार प्रसार केली पाहिजे, परंतु बुद्धाने सांगितलं आहे की जोपर्यंत माणूस परिपक्व होत नाही तोपर्यंत तो प्रचारासाठी पुढे निघूच नाही. परिपक्व न होता जर त्याने प्रचारास निघला तर तो यशस्वी त्यांना प्राप्त होणार नाही, तो प्रचार संपूर्ण रूपाने परिपक्व पर्यंत त्यांना पोहोचवता येणार नाही, कारण तो स्वतः आपण परिपक्व नाही. काही प्रश्न त्यांना सोडवता येतील, काही प्रश्न त्यांना सोडवता येत नाही. सगळ्या गोष्टी सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याकडे असली पाहिजे, तेव्हाच आपण आपली पुढचा पाऊल धर्माच्या प्रचारासाठी आपण आपला पाऊल पुढे ठेवली पाहिजे. मी अगोदरच तुम्हाला म्हणलंय की मी एक विद्वान नाही, मी फक्त एक विद्यार्थी आहे, मी तुम्हाला फक्त माहिती देतो. मी स्वतः संशोधन केलं नाही, स्वतः कुठेतरी बसून मी याचं ज्ञान प्राप्त केलं नाही, मी एक पुस्तक वाचून किंवा माझ्या गुरुकडून मी शिक्षण घेऊन एक माहिती इतिहासाचं वर्णन तुमच्यासमोर मी करत आहे. म्हणून भगवान बुद्धांनी ते 61 भिक्षूंनाच म्हटलेलं आहे की धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी तुम्ही गावोगावी जा, एक भिक्षू एका दिशेकडे जाऊ नका, एक भिक्षू एका ठिकाणी राहू नका, दोन भिक्षू एका ठिकाणी राहू नका, सगळी वेगळे वेगळे दिशाने जा असा बुद्धांनी त्या भिक्षूंना आदेश दिला. त्यानंतर अनेक थोड्या थोड्या संख्यामध्ये 50, 100, 500, 1000 त्याच्या भिक्षू संघाचा संख्या वाढत गेला.
मग त्या त्या भिक्षूंना बुद्धांनी जे ज्या लोकांना अरहंत पद प्राप्त झाले सुरुवातीला अशी गरज होती की अरहंत भिक्षूंचा खूप अत्यंत गरजेचा होता धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी. संघ गरज पडतो, भिक्खू संघाची आवश्यकता असते. मग नंतर भिक्खुनी संघ स्थापन झाली. सांगायचा अर्थ असा आहे की भगवान बुद्धांनी कुणाला असं सांगितलं नाही की धर्माचा प्रचार प्रसार करा. आज आपल्या समाजामध्ये हा गैरसमज आहे, याला गैरसमज म्हणता येत नाही, याची माहिती तुम्हाला नसल्यामुळं असं वाटतं की कोणत्याही भिक्षूंना काही प्रश्न विचारावा, कोणत्याही भिक्षूला काही आपण बोलावं, जर त्याने प्रश्नाचे उत्तर दिलं नाही तर त्यांची निंदा करायची, तर त्यांची शिक्षणाला किंवा त्यांच्या माहिती नसलेल्या त्यांच्या अवस्थेला ते लोक टिंगल करायचे, अशी अवस्था म्हणजे आपण आहोत. आज अशी अवस्था म्हणजे आपण आहोत की प्रश्नांचे उत्तर आपल्याला नको, फक्त प्रश्न आपण उभा करून बाजूला व्हायचं, हे चालणार नाही. म्हणून धम्माचा अंत कसा होतो याची एक देशना बुद्धांनी त्रिपिटकामध्ये दिलेला आहे. धर्म हा कसा अंत होणार आहे, हा जग कसा अंत होणार आहे, हे याची एक बुद्धांनी उल्लेख दिलेला आहे. त्याची खूप मोठमोठले कारण आहे. त्याची एक कारण तुम्हाला सांगतो, त्याला सॅक्रिफाईस म्हणतात, बलिदान. धर्म नष्ट व्हायचे एक कारण असं आहे, ज्या दिवशी खोटं बलिदान होईल म्हणजे खोटा त्याग होईल त्या दिवशी धर्माचा प्रचार धर्माचा नष्ट होण्यास सुरुवात होईल. असे अनेक कारण आहे बुद्धाने इतिहासामध्ये लिहिलेलं आहे, त्यामध्ये हा एक कारण आहे. ज्या दिवशी खोटं बलिदान होईल म्हणजे खोटं त्यागी लोक जेव्हा या जगावरती धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी येईल, तिथून धर्माचा अंत सुरुवात होईल असं बुद्धाने म्हटले. तर याच्यामध्ये काही त्या काळामध्ये सम्राट अशोकांच्या काळामध्ये 60,000 ब्राह्मण लोकांनी धर्माची दीक्षा घेतली होती. त्या सर्व दीक्षा सर्व लोकांच्या चिवर मोगली पुत्र तिस्स थेरा यांच्या प्रमुख उपक्षेमध्ये त्यांनी त्यांनी सगळ्यांचे चिवर काढलं. आज अशी अवस्था मध्ये तुम्हाला हे सांगणार आहे की महाराष्ट्रामध्ये ट्रेनिंग सेंटर खूप गरजेचं आहे. जर इथं जरी नसतं तर ज्या त्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर आहे त्या ठिकाणी शिकण्याची अनेक विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून मग पुढे मोठं भिक्षू व्हावं. समाजाला भिक्षूंची खूप गरज आहे. होतो काय आहे, बलिदान मी तुम्हाला सांगितलं, ज्या करायची एक वय असते, मी माझा वयाची अडवांटेज घेत नाही म्हणजे वयाचा मी फायदा घेत नाही, ज्या कराची एक वय असते ती त्या कशाला म्हणतात, रागाचा द्वेषाचा मोहाचा संपत्तीचा पैशाच्या शौहरतीचा तरुणपणाचा, ह्या सर्व आपल्या जे जे आपल्याला आवडतं त्याच्या विरुद्ध आपण पाऊल टाकणे. माझा या वयामधला जे एखादा तरुण मंडळ असेल, तुम्ही त्याला विचारा की तुला काय आवडतं, तुला काय व्हायचं, तर त्याची ठरलेलं त्याची लिस्ट तयार होईल की मला हे व्हायचं, मला ते घ्यायचं, मला गाडी बंगला घ्यायची, मला लग्न करायचे, मला असं व्हायचं, जीवनामध्ये मोठं मोठं व्हायचं. अशी अवस्थामध्ये जो माणूस त्याग करतो त्याला एक छोटीशी त्यागाचं बलिदानाची एक शब्द येईल. तिथं बलिदान विशू हे जे आपल्या अंगामध्ये चिवर आहे हे त्यागाचं प्रतीक आहे. कितीही काही माणसाला अभ्यास जरी नसलं तरी त्याच्या बलिदानाला त्याच्या सॅक्रिफायसाला खूप महत्व आहे, त्यांच्या त्यागाला खूप अति महत्व आहे. जे तुम्ही करू शकलो नाही ते चिवरदारी करत असतात, पण तरीही त्या त्यागाला अर्थ काय आहे. ज्या त्यागाला तुम्ही जेव्हा त्याग करायचे तेव्हा कोणी त्याग करत नाही, त्याची जीवनाची संपूर्ण अनुभव घेऊन, म्हणजे अनुभव म्हणजे वयाच्या सगळ्या अनुभव घेऊन, वयाचं सगळं तुम्ही प्राप्त करून, वयाचं सगळं तुम्ही 70 वर्षापर्यंत तुम्ही त्याचे पूर्ण संभोग त्याची भोग घ्यायची, आणि जेव्हा त्या चवीचा जेव्हा त्या वस्तूचा आपल्याला आवड निघून जातो, जेव्हा त्या आपल्याला तो चवीचा टेस्ट आपल्याला कंटाळून जातो, परिवाराची संसाराची समाजाची लोकांची अवस्थेची, जेव्हा आपण त्याग करायचे का, याला त्याग म्हणाव का, याला त्याग म्हणत. अशा अवस्थेतून जे लोक निर्माण होतात तो व्यक्ती कधीही प्रचार प्रसार करू शकत नाही, तो व्यक्ती कधी क्रांती करू शकत नाही, तो व्यक्ती कधी कुणाला शिकू शकत नाही, असा फक्त 90% लोकांना तो लागू आहे. परंतु 10% लोक मात्र तयार होतात, खरंच खूप
70 वर्षांमध्ये काही लोक प्रचारक भिक्खू तयार होतात, श्रामीण होतात, भिक्खू होतात. 70 वर्षांमध्ये खूप सारे प्रयत्न करतात, धावपळ करतात, अरे समाज असं आहे, समाज असं आहे, मला पण भिक्खू व्हायचं आहे, काय ना काहीतरी करूया, कसं ना काहीतरी करूया, मी पण मला माझ्या तरुणपणात मला वेळ भेटला नाही, आता काही ना काहीतरी करूया, असं 2 वर्ष 3 वर्ष खूप धावपळ करतात, खूप प्रयत्न करतात. माझ्या डोळ्यासमोर घडलेल्या घटना आहेत आणि असं अनेक उदाहरण आहेत. खूप परेशान होतात धर्मामध्ये, ते खूप श्रद्धा ठेवून ते खूप मोठं काम करण्याचा प्रयत्न करतात. 2-3 वर्ष मात्र ते खूप चांगलं काम करतात, 70 ते 65 वर्षांमध्ये खूप चांगलं काम करतात. आणि 3 वर्षाच्या नंतर एखादा ऑपरेशन त्यांचा होऊन जातो, बायपास, हार्टच्या, किडनीच्या, पायाचा, हाताचा, काही ना काही डोळ्याचा काहीतरी ऑपरेशन होऊन जातो. त्यानंतर समाजसेवा करण्यासाठी भिक्षू होतात, समाज भिक्षूंच सेवा करत बसतात, वेळोवेळी गोळी द्या रे, वेळोवेळी हे करत राहा रे. तर एखाद्या विद्वान भिक्षू जसे धर्मसेवक बनती जी आहे, शरणानंद बनती जी आहे, आज आमच्या मनामध्ये असं निर्माण होतं की यांना सेवा करण्याची आम्हाला संधी भेटलं नाही, कारण आम्ही दुसऱ्या गुरुच्या सोबत आपण आहात. अशी एखाद्या भिक्षूंना पाहून आपल्याला असं वाटलं पाहिजे की यांच्या आपल्याला सेवा करायची संधी भेटली पाहिजे. परंतु अशी अवस्था म्हणजे भिक्खू संघ निर्माण झाला तर धर्माच्या प्रचारामध्ये इथून थांबण्याचा सुरुवात होतो, इथून तो वाढवण्याची जी वाढ आहे तो इथून थांबून जातो. कारण वय खूप महत्वाचं आहे, वय यासाठी महत्व आहे की त्याला शरीरामध्ये ताकद असली पाहिजे यासाठी, की हा धम्माच्या चक्राला पुढे नेण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. शिक्षण म्हणजे धम्माचे शिक्षण खूप गरज आहे, तो शिक्षण घेण्यासाठी स्वयं खूप गरजेचा आहे. त्याला खंती म्हणतात, स्वयं खूप गरजेचा आहे. 60-70 वयामध्ये माणूस शिकायला कोणी बेंच मध्ये बसत नाही, 60-70 वर्षांमध्ये कोणी कोणत्याही क्लास मध्ये बसत नाही किंवा बसू शकत नाही. जास्त वेळ बसतात पण जास्त वेळ बसू शकत नाही. बसला तरी त्याच्या डोक्यामध्ये चालला पाहिजे, डोक्यामध्ये गेलं तरी त्याचे चिंतन मनन केली पाहिजे, चिंतन मनन केली तरी त्यांच्या मनातून तो प्रश्न निर्माण झाला पाहिजे. जोपर्यंत तो प्रश्न सुटत नाही तोपर्यंत तो प्रश्न तो सोडू नये, अशी अवस्था तो तरुण वयामध्ये असतो. कारण त्याची जी बुद्धी आहे तो बुद्धी त्याच्या रक्त तो काय म्हणतात त्याला, अरे नको देऊ राहू द्या, चडचड करणारा रक्त असतो, त्याला सहन होत नाही, त्याला करमत नाही, अरे याचं उत्तर काय, याचा प्रश्न काय, हे का होतो, ते का होतो, तो विचारत असतो. त्या वयामध्ये तो अशी मनाची काम होतो, बुद्धीला प्रश्न निर्माण करायची त्याची एक वय असतो. त्या वयामध्ये माणूस शिक्षण घेण्यासाठी आवडीनं असतो, शिक्षण घेऊ शकतो, तो एक मनामध्ये त्याची क्षमता असतो, त्याच्या मनामध्ये शिकण्याची, पालन करण्याची, अनुभव घेण्याची आणि त्याच्या जीवनामध्ये पालन करण्याचा त्याचा वय असतो. त्यानंतर तो अनुभव घेतल्यानंतर जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो, प्रत्यक्ष डोळ्याने तो पाहू शकतो, प्रत्यक्ष डोळ्याने प्रत्यक्ष जीवनामध्ये तो शिकू शकतो. ह्या वयामध्ये तो जर पुढे आला तर समजा एखादा भिक्षू 10व्या वयासमध्ये जर वयाच्या 10व्या वर्षात एखादा भिक्षू झाला तर 20-30-25 किंवा 40 वर्षामध्ये तो एवढी विद्वान होणार की तो अशी मोठी संख्याचा समाजाला तो आरामशीर तो घेऊ जाऊ शकणार. म्हणून या वयाची खूप गरजेचं आहे. ठीक आहे, वय जरी नसलं तर आजच्या या काळामध्ये आम्ही भिक्षू पाहतो काही वयामध्ये होतात परंतु बुद्धी जागावर राहत नाही, काही लोकांचे अपंग राहतात तसे भिक्षू होऊन जातात. तर धम्म हा काम करण्यामध्ये श्रामदर नियम विनयामध्ये एक नियम आहे की भिक्षू होण्यासाठी काय काय गरजेचं आहे. संपूर्ण रूपाने तो पुरुष असला पाहिजे, त्याच्या शरीरातून कोणताही भाग अपंग नसली पाहिजे. तो एक असे बाबासाहेब यामुळेच बर्मदेशामध्ये गेले होते, हे तुम्हाला यासाठी सांगतो की बर्मदेशामध्ये नेमकं का गेले, कशाला गेले होते. एवढी मोठी बौद्ध राष्ट्रामध्ये बाबासाहेबांना तिकडे जाऊन आव्हान करायची काय नेमकं गरज काय होती, त्यांना जाऊन 2 भाषण का सांगायचं होतं बाबासाहेब, त्यांच्या मंचावर का त्यांना सांगायचं होतं, कारण इथला परिस्थिती असा होता त्या काळामध्ये, या देशामध्ये भिक्षू नव्हते. मला मी तुम्हाला हे सांगू लागलो की त्या वयामध्ये आपण शिकायला पाहिजे. तो वय आहे तरुण वय. बाबासाहेबांनी एक शब्द त्यांच्या लेखनातून सांगितलं की एक भिक्षू म्हणजे कमांडो सारखा असलं पाहिजे. कमांडो म्हणजे मिलिटरी आर्मी या सर्वांचा सगळ्यात जे पुढे असतो त्याला कमांडो, पॅरा कमांडो म्हणतात. की सगळ्यात ताकदवर असतो, सगळ्यात तो ट्रेनिंग झालेला असतो. एक भिक्षू असा असला पाहिजे की तो युद्धासाठी तो तयार असला पाहिजे. अशी भिक्खू संघ मला पाहिजे असं बाबासाहेबांना म्हटलं होतं.
आज आपण अशी अवस्थेमध्ये आहोत की समाज पैसे दान देऊ शकतो, शेतीबाडी दान देऊ शकतो, जमीन दान देऊ शकतो, परंतु आपले रक्त आपली मुलं दान देण्यामध्ये खूप मागं आहेत. जर ज्यांना ज्यांना तीन चार मुलं असतील तर त्यांनी एखादा मुलं संपूर्ण कायमस्वरूपीसाठी नाही, पाच वर्ष द्या. मी थायलंडमध्ये मागे चार महिने होतो तर तिथली अवस्था मी पाहिली. प्रत्येक घरातून कोणी ना कोणीतरी भिक्षू झालेला असतो. त्यांच्या एक त्या देशामध्ये एक समज असा आहे की मरण्यापूर्वी स्त्री असो पुरुष असो एक ना एक दिवस, दहा दिवस का होईना, पाच दिवस का होईना, एक वर्ष का होईना, त्याने भिक्षूंचं जीवन अनुभवून त्या जीवन जगलं पाहिजे. नाहीतर त्याचं मन किती जरी पवित्र असलं पण त्याचं शरीर मात्र पवित्र असणार नाही. जर एखादा व्यक्ती मरण्यापूर्वी भिक्षू जर झाला नाही त्याच्या मौतीला कोणी जात नाही. त्याच्या कार्यक्रमाला जाईल ते लोक पण त्याच्या मौतीला जाणार नाही असं म्हणणार, कारण त्याचं शरीर तो अपवित्र होता, कारण तो कधीही तो सामील झाला नाही, कधी तो भिक्षू जीवन लागितलं नाही. म्हणून तिथला हा आजही जे मी जर पाहिलं तर 1 लाख ते 2 लाख 4 लाख 5 ते 10 लाखाचं वर तिथं भिक्षू संघ आहे. प्रत्येक घरात कोणी ना कोणीतरी भिक्षू झालेला असतो काही वर्षासाठी. तुम्ही सुद्धा काही तुमच्या मुलांना कायमस्वरूपीसाठी नकार देऊ, कमीत कमी त्यांना 5 वर्ष 10 वर्ष तुम्ही द्या, परत तुम्ही त्यांना उपासक बनवा. तुमच्या पाहून काही लोक त्याची आदर्श घेऊन त्याचं शिकवण घेऊन माझं तिथून निर्माण होईल. आपल्यापाशी आपल्याला सुरुवात करायचं आहे. म्हणून धम्माचा हा काम कोणी गुता घेऊ शकत नाही. धम्म हा एकच एक संघ चलू शकत नाही. आपली त्याच्यामध्ये काही ना काही योगदान असली पाहिजे. फक्त पैसे वेळ देऊन आपल्याला चालणार नाही. या जगामध्ये जर धम्माशी प्रचार प्रसार व्हायचा असेल तर तो फक्त भिक्खू संघच करू शकतो. त्या भिक्खू संघामध्ये विद्वान असलेल्या भिक्खू संघाची खूप गरजेचं आहे. त्यासाठी शिकवण आणायची खूप गरजेचं आहे. ट्रेनिंग सेंटर खूप गरजेचं आहे. आम्ही सुद्धा बेंगलोरमध्ये 8 वर्ष एक विहारमध्ये महाबोधी सोसायटी नावाचा संस्था आहे, ज्याला 70 वर्ष आज होतोय. त्या ठिकाणी वयाच्या 7व्या वर्षापासून त्या ठिकाणी आम्हाला शिकवलं, घडवलं. पाली, इंग्लिश, हिंदी, धम्म असे काही थोड्या थोड्या स्टेप बाय स्टेप त्याने आम्हाला शिकवलं. एकदमच आम्हाला शिवर ज्ञान जा रे पोरं बाहेर निघा, जा गावोगावी जाऊन फिरा असं आम्हाला म्हटलं नाही. 8 वर्ष आम्ही दुनिया पाहिलं नाही, 8 वर्ष आम्ही जग पाहिलं नाही, रस्त्याच्या बाहेर आम्हाला कधी जाऊ दिलं नाही. त्याने त्यात जैल सारखा तो जागा होता, तिथंच आम्हाला शिकवायचे. चूक केले तर आम्हाला डाटायची, मारायची. आमच्या वडील त्याच ठिकाणी गुत्तेदार होते. आम्हाला आमच्या वडील जळामून पाहायचं, मला 1-2 वेळेस मारायचं. मला असं वाटायचं होतं की मला येऊन थांबवतील, मारू नका असं म्हणतील वाटायचं. ते जवळ यायचे असं म्हणायचे की चूक केले तर 2 मार जास्त मारायचे, चूक केले तर 2 मार जास्त मारायचे, पण सोडू नका म्हणायचे. चांगले शिकवा, चांगले घडवा म्हणायचे. आपल्याला ट्रेनिंग सेंटर यासाठी गरजेचं आहे की तिथं माणूस घडवता येतो. तो एक वर्कशॉप आहे, तिथं भिक्षू निर्माण होऊ शकतो. विहार निर्माण करणे हे मोठी गोष्टी नाहीये. त्या इतिहासामध्ये लेखामध्ये त्रिपिटकामध्ये बुद्धाने स्वतः सांगितलेलं आहे की माझा हा धम्माचा काय होणार आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितले की हा धम्माचा अंत कसा होणार आहे. धम्म हा प्रचार प्रसार कसा झाला त्याला स्क्रिप्चर म्हणतात, वर्बल स्क्रिप्चर आणि हिस्टॉरिकल. तोंडीतून धम्म हा अगोदर प्रचार प्रसार झाला 300-400 वर्षापर्यंत. मग संगायना झाल्यानंतर तिथून इतिहासाची नोंद झाली, लिपीतून धम्माची प्रचार प्रसार झाला. मग सम्राट अशोकाने त्याला प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसावं म्हणून त्यांनी 84,000 स्तूप, शिलालेख, विहार असे नाना प्रकारची त्यांनी 84,000 त्यांनी निर्माण केलं. की धम्म हा अगोदर वाणीतून आली, मग तो लिपीतून आपल्याला प्रचार प्रसार झाला, त्यानंतर तो प्रत्यक्ष रूपामध्ये आपल्याला तो दिसला. हे अशा प्रकारे धम्माचा प्रचार प्रसार होत असतो. परंतु याही पेक्षा धम्म हा आचरणातून जिवंत असली पाहिजे हे आपल्याला एक थायलंडचे उपासिका येऊन म्हणत जात. धम्म हा तुम्ही किती विहार बांधले, किती कामं केले याला महत्व नाही. तुम्ही किती माणसं निर्माण केली याला महत्व नाही. समाज आज कोणत्या अवस्थेमध्ये जगत आहे, तुमच्या आचरणामध्ये किती धम्म आहे याला महत्व आहे. आपण किती शिकलात याला महत्व नाही. धम्म आचरणच दिसली पाहिजे. तेव्हा आपल्याला धम्म आपल्याला कसं कोणत्या अवस्थेमध्ये तो आपल्याला दिसतो. विदेशातले लोक इथे आले तर ते म्हणतात की उपासक आहेत का उपाशी आहेत आम्हाला कळत नाही म्हणतात. उपासक आहेत का उपाशी आहेत आम्हाला कळत नाही. उपाशी म्हणजे कशाचं जेवणाचं नाही, धम्माचा उपाशी आहे. त्यांना अजून शिक्षण देणार नाही का, त्यांना कसं राहावं, कसं बसावं, काय बोलावं विहारामध्ये भिक्षूंच्या समोर अशा अवस्थेमध्ये आपण कसं राहिलं पाहिजे, अजून तो शिक्षण नाही का असं ते लोक आश्चर्य होतात.
आश्चर्य होता की अरे याच जगातून याच देशातून याच भूमीतून त्या देशाला धम्म गेलेला आहे आणि त्या देशाची अवस्था अशी आहे का असं म्हणून ते लोक आश्चर्य होतात, निंदा किंवा टिंगल करत नाही, आश्चर्य होतात। म्हणून आपलं आपल्या जीवनामध्ये किती आचरण करतो याला खूप महत्वाचं आहे। तुम्हाला हेच सांगू लागलो की या महाराष्ट्रामध्ये आपल्या या आजच्या परिस्थितीमध्ये ट्रेनिंग सेंटर असणे खूप गरजेचं आहे, भिक्षू संघ खूप गरजेचा आहे। एक काम सर्व लोकांनी थांबवलं पाहिजे, 70 वर्षाच्या नंतर 50 वर्षाच्या नंतर ज्याला चालता येत नाही, ज्याला रागाची सर होत नाही, ज्याला मनातला बुद्धी शॉर्ट टेम्पर त्याला आपण म्हणतो, एखाद्या गोष्टी त्याला सहन होत नाही, अचानकच भडकतात कुणाच्याही कारणाने, ते अचानकच भडकतात भडकून जातात, नंतर ते चुकीचा त्याला त्याची त्याला त्याची खूप काय मी चूक केला असं त्याला पश्चाताप होतो। तर हे 60-70 वयामध्ये होत असतो, त्याला क्षमता कमी असतो, स्वयं कमी असतो, ताकदही कमी असतो, पण मनामध्ये श्रद्धा धर्माची काम करायची खूप असतो आणि त्यांना अशी एक मनामध्ये गिल्टी फील भी असतो की अरे मी खूप चूक केला, या वयामध्ये नाही व्हायला पाहिजे होतं, मी पुन्हा अगोदरच व्हायला पाहिजे, असे मी भिक्खू संघ आहेत आमच्याकडे। परंतु धर्मामध्ये भिक्खू संघ होण्यासाठी 60-70 वर्षाचा भिक्षूंचा जीवन होऊ शकणार नाही, होऊ नये असा त्याचा अर्थ होत नाही। झालं तरी त्यांनी जोपर्यंत त्यांचं शिक्षण होत नाही, जोपर्यंत त्यांना धम्म पूर्णपणे समजत नाही, जोपर्यंत त्यांना धम्माची धम्म काय आहे हेच त्याला समजत नाही, त्याची पूर्ण प्रश्नाची उत्तर त्याला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत त्यांनी आमच्या सारखं इथं पुढे येऊन बोलू नये किंवा समाजाला त्याची मार्गदर्शन करू नये, तोपर्यंत त्यांनी विद्यार्थी म्हणून राहायला पाहिजे। म्हणजे यातून आपल्याला असं निर्माण होईल की आजचा परिस्थिती असा असेल तर उद्याच्या येणाऱ्या परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी बदल करता येतो। म्हणून 60-70 वर्षामध्ये एखादा माणसं असलं तर त्यांना लगेच विश्व अचानकच बनवू नका, त्याला काही शिक्षणाची गरज आहे, त्या शिक्षण संस्थामध्ये त्याला पाठवून 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष त्याला श्रामणेर म्हणून जीवन जगायचं, अगोदर श्रामणेर म्हणून जीवन जगायचं। श्रामणेर हा प्रशिक्षणाचा एक वय एक तो एक भिक्षूंचा एक जीवनाचा एक पद्धत आहे, तो त्या पद्धतीचा पुढे तो जाऊ नाही, विरुद्ध त्याने जगू नाही, श्रामणेर म्हणून 3-4 वर्ष जगायचं, त्यानंतर उपसंपदा तो ग्रहण करायचं। उपसंपदा म्हणजे जे गुरु होण्याचा लायकीचं आहे, ज्याला गुरु म्हणावं त्याला पालीमध्ये उपाध्याया म्हणतात, उपाध्यायामध्ये जे उपसंपदा होऊन 10 वर्ष होतात त्याला उपाध्याय म्हटलं जातो, म्हणजे जे गुरु सांगण्यासारखं बोलण्यासारखं त्यांचा लायकीचा होतो त्याला उपाध्याय म्हणतात, ज्या लोकांना एवढी माहिती धर्माची माहिती आहे त्याला उपाध्याय म्हणतात। काही माणसं असं असतात की लगेच शिवर घ्यायचे आणि लगेच त्यांची उपसंपदा करून घ्यायची, 10 वर्षात थेरव व्हायची, 20 वर्षात महाथेरव व्हायची, असं त्याची आज समाजामध्ये दिसत आहे। हे एक समाजामध्ये मला महाराष्ट्रामध्ये मी यासाठी पाऊल ठेवला, माझा वडील बेंगलोरमध्ये डॉक्टर एस पी गायकवाड यांना भेटले होते, त्यांचा 10 वर्षापासून त्यांची 20 वर्षापासून संपर्क आहे, की माझा एक मुलगा आहे त्यांना बंदजी करून 10 वर्ष झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांना तुम्ही धम्माच्या कामामध्ये यांना तुम्ही घ्या म्हणून माझ्या त्यांना भरोश्यावर माझा पूर्णेमध्ये आणून सोडलं होतं। आणि मला असं वाटतं की माझा वडील खूप गर्वानं म्हणायचे की हे महाराष्ट्र हे क्रांतीच्या भूमी आहे, इथं हे असं भूमी आहे तसं भूमी आहे, खूप गर्वाने खूप मोठमोठ्या गोष्टी सांगायचे, मलाही खूप त्याची आनंद वाटायची आणि तो खरं वाटायचा। आणि नंतर समाजाची अवस्था पाहिल्यानंतर असं वाटलं की हे अवस्था आपली चूक आहे, या अवस्थेला आपल्याला बदलता येते, परंतु समाजाच्या अशी अवस्थामध्ये धम्माला घेऊन जाणे खूप अवघड आहे। आज समाजामध्ये धम्म सांगायचं असलं तर बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातूनच सांगावं लागणार आहे, बाबासाहेबाशिवाय धम्म सांगणं म्हणजे कठीण आहे आणि तुम्हालाही समजणं कठीण आहे। मी तुम्हाला हेच सांगू लागलो, जेव्हा बापूजींनी मला या ठिकाणी आणलं होतं तर मी महाराष्ट्रामध्ये चांगली अशी काम करावं, चांगली धम्माचा प्रचार करावा, कर्नाटका साऊथमध्ये फक्त 1% बौद्ध आहेत आणि ते बौद्ध लोकांचा 1 पाऊल चिकलमाळी आहेत आणि 1 पाऊल बाहेर आहे, म्हणजे बौद्ध आहेत पण गणपतीलाही पुजतात आणि बुद्धाला पुजतात, बाबासाहेबांनाही पुजतात, अशी अवस्था ती त्या ठिकाणी आहे। परंतु महाराष्ट्र हा संपूर्ण तो सोडलेला आहे, देवधर्म सोडलेला आहे, 60-70 वर्षापासून काळ बदललेला आहे, समाज खूप बदललेला आहे, समाज खूप सुधारलेला आहे। म्हणून मला असं वाटलं की या ठिकाणी आपला हा समाज खूप पुढे गेला असेल धार्मिक बाबतीत। मग जेव्हा मी याची अभ्यास करू लागलो तर समाजाला धम्म किती समजलेला आहे हे प्रत्यक्ष अनुभवलं। म्हणून याची गुन्हा जर नेमकं कुणाचा होत असेल तर भिक्खू प्रचारक
किंवा यांची गुन्हा फक्त 1% आहे, 99% समाजातच आहे. असे कोणते भिक्षू आहे जे धम्म सांगणार आहे तुम्हाला सांगा बरं. प्रत्येक भिक्षू कुठेही सांगतच राहिले, प्रवचन देत राहिले. याच्या मुख्य गोष्टी असा आहे की जसा एक भिक्षू दुःखातून मुक्त होण्यासाठी निर्वाणाच्या प्राप्त करण्यासाठी तो भिक्षू झालेला असतो, त्यासाठी तो प्रवचित असतो. मी प्रवचन कशासाठी घेतलेला आहे? तुमच्या परिवर्तनासाठी मी प्रवचन घेतलं नाही, तुमच्या परिवर्तनाचा, तुमच्या उद्धारीकरिता मी परिवर्तन घेतलेलं नाही, की माझ्या परिवर्तनासाठी, दुःखातून, माझ्या दुःखातून मी मुक्त होण्यासाठी आणि निर्वाणाच्या प्राप्त करण्यासाठी मी भिक्षू झालेला आहे, किंवा मी तुमच्या उद्धाराकरता मी झालेलं नाही. हे माझा उद्देश आहे भिक्षूंचा, भिक्षू होण्याचा हा माझा उद्देश आहे की मी दुःखातून मुक्त व्हायला पाहिजे आणि मला निर्वाणाच्या प्राप्त व्हायला पाहिजे. हे माझा उद्देश आहे. आणि जो या उद्देशातून भिक्षू होत असतो, तोच उद्देशात, या उद्देशातून जे लोक भिक्षू होतात, त्याच भिक्षू लोक या जगामध्ये धम्माचा प्रचार प्रसार करू शकतात, इतर कोणीही करू शकत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये कोणता उद्देश आहे? तुम्हाला अगोदर सांगितलं, वयाचा कंटाळून जातात, जीवनाची कंटाळून जातात, परिवाराचा कंटाळून जातात. पण काही 1% मात्र खूप चांगले आहेत, अभ्यासू बी आहेत, चांगले विचार मांडण्यासारखा भिक्षू पण आहे असं काही नाही. परंतु संख्या वाढलेली आहे, अशा लोकांची संख्या वाढलेला आहे की ज्यांना व्यवस्थित चिवर पण घालता येत नाही, अंतरवास पण घालता येत नाही, अशी अवस्थेमध्ये आहोत. हे तुम्हाला तुमच्या समोर यासाठी सांगतो की तुम्ही यानंतर तो घडू देऊ नका, उत्पन्न होऊ देऊ नका, यासाठी तुम्हाला सांगतो. कारण खूप दिवसापासून हे सांगून ठेवणं हे बी वाईट आहे. मी तुम्हाला हे सांगू लागलो की बाबासाहेबांनी नेमकं भ्रमदेशाला कशाला गेले होते, त्या काळामध्ये बाबासाहेबांना धम्माचा हा बुद्ध धम्म या देशामध्ये प्रचार प्रसार करायचा होता, त्यासाठी त्यांना एक मोठी, त्यांना एक बेस त्याला प्राप्त हो, त्याला पाहिजे होतं. श्रीलंका, थायलंड, बर्मा हा देश खूप त्या काळामध्ये अत्यंत महत्वाची देश होती. सुत्तपीठक, विनयपीठक आणि अभिजन्मपीठक या तिन्ही त्रिपीठकाच्या चालुकांनी तिथं स्थापन करून ठेवलं. बाबासाहेबांनी जेव्हा भ्रमदेशामध्ये गेलं होतं की तेव्हा बाबासाहेबांना तिथल्या लोक, तिथल्या भिक्षूंनी आणि तिथल्या लोकांनी बाबासाहेबांना काळे झेंडे दाखवले होते, गो बॅक, म्हणजे परत जा. तिथला म्हणजे वाद झाला होता की एक हिंदू माणूस भिक्खू संघाच्या मंचावर येऊन बोलायचं, त्याला काय गरज आहे, ते एक हिंदू आहे, अजून ते बौद्ध नाहीत, असं त्या ठिकाणी वाद झाला होता. परंतु तिथल्या भिक्खूंनी, तिथल्या पंतजीने असं म्हटलं, ते जरी ते आता धर्माचे स्वीकार जरी नाही केला असेल, परंतु त्यांनी अगोदरच धर्माचा अभ्यास केलेला आहे, ते जरी बौद्ध नसेल, परंतु त्यांनी त्या देशाचा राष्ट्रध्वजावर धम्मचक्र आणलेला आहे, या राष्ट्राच्या चरणावर त्यांनी अशोकस्तंभ आणलेला आहे आणि पुढे ते धम्माचं मोठं काम करणार आहे, असं म्हटल्यानंतर बाबासाहेबांना तिथं बोलायची संधी दिली. आणि जेव्हा बाबासाहेब बोलण्याच्या त्या ठिकाणी मंचावर आले होते, तेव्हा बाबासाहेबांनी तिथं खूप जोरात आक्रमक भाषण त्या ठिकाणी दिलं की मला अशा संन्यासी भिक्षू मला नको हवं. एक ठिकाणी बसून 6-6 महिने, 12-12 महिने, 10-10 वर्ष फक्त ध्यानच करतो म्हणून असे भिक्षू मला हवं नाही. माझ्या देशाला, माझ्या गरीब समाजाला, माझा हा अशा अवस्थेत असलेला हा समाजाला मला असे भिक्षू पाहिजे, मला प्रचार करणारा, चालणारा, बोलणारा भिक्षू पाहिजे, असे ठिकाणी बसणारा भिक्षू नाही. आणि बाबासाहेब त्या ठिकाणी अनेक इतिहासाचं वर्णन करतात, काही गोष्टींचे तिथे प्रश्न विचारतात आणि तिथं त्यांची मनातली गोष्टी सांगून बाबासाहेब या देशाला परत येतात. सांगायचा अर्थ असा आहे, आपल्या या समाजामध्ये एकतर भिक्खू नाही आणि प्रशिक्षण भिक्षू नाही. मी खूप मोठी माफी मागतो, म्हणजे खूप माझ्या मनातून मी मोठी माफी मागतो धर्मसेवक बंतजीला की भिक्षूंचा हा विषय कधी समाजाचा पुढे कधी आणू नाही. भिक्षू कसा असला पाहिजे, स्थान कशी असली पाहिजे, हे कधी तुमच्या पुढे आणू नाही. परंतु तुमच्यातून निर्माण होणारी तशी व्यक्ती यानंतर निर्माण होऊ नये यासाठी मी तुम्हाला सांगतो. कारण यासाठी की खूप अवघड, बाबासाहेब मरण्याची 7 दिवसापूर्वी, परिनिर्वाणाची 7 दिवसापूर्वी असं म्हणतात की हाय मिझरेबल म्हणतात, म्हणजे त्याला खूप माझ्या जीवनातला कष्ट करून, मेहनतीने खूप मार खाऊन, खूप माझा रात्र दिवस एकत्र करून, माझा झोप उडवून, खूप कष्टाने हा गाडी मी तर पुढे आणले रे असं म्हणून बाबासाहेब म्हणतात. मी या गाडी पुढे आणलं असं म्हणत नाही, हाय मिझरेबल म्हणतात, खूप मोठा त्याग करून, खूप मोठी कष्ट करून, खूप मोठी रात्र दिवस एकत्र करून हा गाडी मी पुढे आणले रे, तुम्हाला जमलं तर हे जागावर ठेवा, नाहीतर याला माग आणू नका. हे शब्द म्हणून पुढे बाबासाहेब बोलतात की हे यासाठी तुम्हाला सांगू लागलो की या देशामध्ये एक विदेशी पत्रकार आला होता, तो पत्रकार इथल्या ब्राह्मणाशी भेट घेतला, या ब्राह्मणाची एक इंटरव्ह्यू घेतली होती, सगळ्यांना, काही लोकांना माहीत असेल.
त्या इंटरव्ह्यू मध्ये त्याने असं घेतलं होतं की म्हणले प्रत्येक देशामध्ये प्रत्येक काही देशामध्ये राष्ट्रामध्ये क्रांती घडलेल्या आहेत, अन्यायाच्या विरुद्ध कोणीतरी उभा झालेला आहे, अन्यायाला प्रश्न विचारण्यासाठी प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणते निर्माण झालेला आहे, पण या देशामध्ये मागच्या 4000 वर्षापर्यंत जे अन्याय झालेला आहे ते ब्राह्मणाला प्रश्न विचार, या जाती व्यवस्थेवर कोणी का उभा झाला नाही, कोणी का याचा प्रतिक्रांती कोणी का केली, यावर कोणी प्रश्न का उठवला नाही, किंवा याचा क्रांती कोणी का सुरुवात केली नाही, तो विदेशी पत्रकार अमेरिकन पत्रकार या देशाच्या ब्राह्मणाला विचारतो, तेव्हा तो ब्राह्मण त्याला विचारतो हे लोक काय क्रांती करतील, तो म्हणतो हे विषय असा आहे की हे लोक क्या क्रांती करेंगे, हे लोक काय क्रांती करतील, हे समाज लेकर पैदा करू शकतात परंतु यांचं नाव ठेवू शकत नाही, हे लोक घर बांधू शकतात परंतु आमच्याशिवाय यांचा प्रवेश होऊ शकत नाही, हे लोक एखादा व्यवसाय करू शकतात परंतु आमच्याशिवाय चांगले मुहूर्त किंवा चांगले वेळ करू शकत नाही, जे लोक मायबापापेक्षा देवी देवतांना भूतांना जास्त विश्वास करतात, जे लोक चांगलं आणि वाईट पाप आणि पुण्य म्हणजे त्याची वेगळी अर्थ आहे, जे लोक नशिबावर विश्वास ठेवतात, गरिबीला नशिबी म्हणून आपले नशीब म्हणून समजतात, हे लोक काय क्रांती करतील, असं म्हणून तो विदेशी पत्रकार या देशाच्या ब्राह्मणाला विचारतो हे लोक काय क्रांती करू शकतील, म्हणून हे गुलामाचा सिद्धांत आहे, तो 4000 वर्षापूर्वी मनुवादी लोकांनी आर्यन लोकांनी या देशामध्ये आणलं, गुलाम कसं करायचं तर अगोदरपासून त्यांनी स्त्रियापासून त्यांनी सुरुवात केलं, एक स्त्री गुलाम झाले की कुटुंब लेकर गुलाम होतात, मुलं गुलाम झाले की कुटुंब गुलाम होतो, कुटुंब गुलाम झाले की समाज गुलाम होतो, समाज गुलाम झाले की देश गुलाम जातो, असा हा गुलामाचा सिद्धांत आहे, आणि या गुलामावर त्यांची राज्य चालवतात, या गुलामावर त्यांची पोट असतो आणि तो जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत त्यांची गाडी चालत असतात, अशी आज 4000 वर्षापासून त्यांची चालू आहे, की जोपर्यंत आपण गुलामात राहतो तोपर्यंत आपण क्रांती करू शकत नाही, बाबासाहेबांनी या गुलामातून आपल्याला मुक्ती मुक्ती केलं संविधानाच्या मार्फातून, एक बाबासाहेबांनी संविधान यासाठी दिलं होतं, एक तर आपली मुक्ती आणि दुसरी आपली हक्क, हे दोन गोष्टीसाठी बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं, आझादी और आपले अधिकार, जे आपला गुलामातून आपण मुक्त होणे आणि आपले हक्क आपण बाजू शकतो, हे दोन गोष्टीसाठी आपल्याला संविधान बाबासाहेबांनी दिलं, आपण त्या गुलामीतून आपण आज मुक्त झालेला आहोत, आपल्यावर कुणाची दबाव आज या ठिकाणी होऊ शकत नाही, मुख्य म्हणजे आज लोकतंत्र लोकशाही देश आहे, लोकशाही देशामध्ये कोणी कुणावर जबरदस्ती करू शकत नाही, मी तुम्हाला किंवा कोणी तुम्हाला जबरदस्ती तर बसू शकत नाही, जर तुम्हाला उठून जायचं वाटलं तर तुम्ही जाऊ शकता, तुमच्यावर कोणाचा दबाव चालणार नाही, अशी लोकशाही देश आहे, परंतु तुम्ही तुमच्या आवडीने इथं बसलेला आहे, हे सुद्धा तुमचे हे जे हक्क आहे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे, हे जे हक्क आहे बसण्याचे हे हक्क आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे, या सगळ्या गोष्टीतून आपण मुक्त होऊन आपण कोणत्या अवस्थेमध्ये आहोत, बाबासाहेबांनी जे जिम्मेदारी जे पुढचे काम आपल्या डोक्यावर दिलेलं आहे हे आपण कधी आपण पुढे घेऊन जाणार आहोत, हे खूप विचार करण्याची गोष्टी आहे, तुम्हाला मी हे सांगू लागलो की जेव्हा एक विदेशी पत्रकार या देशातल्या ब्राह्मणाला प्रश्न विचारतो, तो ब्राह्मण जेव्हा अशा प्रकारची उत्तर देतो याची एकमेव उत्तर जेव्हा तो ऐकलं तेव्हा तो खूप आश्चर्य झालं, आणि 200 वर्षापूर्वीचा तो इंटरव्ह्यू होता, एक खूप माग असलेला मॅग्झिन मध्ये आपल्याला भेटू शकतो, आज आपण अशा अवस्थेमध्ये आहोत की आपण क्रांती नेमकं म्हणजे कुठं सुरू आहे, धर्माचा हा गाडी कुठं आहे, कोण धर्माचा प्रचार प्रसार करतो याची काही आपल्याला माहिती नाही, म्हणजे आपण बाबासाहेबांनी असं सांगितलं की हा गाडी तुम्ही पुढे घेऊन जा, नेमकं हा गाडी कुठं आहे आपल्याला हेच माहीत नाही, जर कुठं माहीत असेल तर आपल्याला पुढे घेऊन जाता येत ना, तर कुठं आहे तर नेमकं ते आपल्याला माहीत नाही, परंतु या सर्व गोष्टीतून या सर्व अवस्थेतून भिक्खू संघ मात्र त्यांचं काम व्यवस्थित चालू आहे, व्यवस्थित त्यांचा हा धर्माचा प्रचाराचं काम ते प्रयत्न करत आहेत, मी तुम्हाला अगोदरच म्हणलं की मी एक भिक्षू विद्यार्थी आहे, मी माझा उद्देशातून मी प्रवर्जित झालेला आहे की
दुःखाचा मुक्ती व निर्वाणाचा प्राप्त करण्यासाठी मी भिक्षू झालेल्या शिवाय मी तुमच्या परिवर्तनासाठी किंवा इतर कुणासाठी मी भिक्षू झालेला नाही. जसं मी माझ्या उद्देशातून मी भिक्षू झालेला आहे, जो जो व्यक्ती या उद्देशातून भिक्षू होऊ शकतो त्या उद्देशातूनच होणाऱ्या भिक्षू या देशामध्ये प्रचार प्रसार करू शकतो, परिवर्तन करू शकतो. आणि प्रचार प्रसार यासाठी थांबतो याचं एक कारण हे सांगितलं. दुसरी कारण असं आहे, मी तुम्हाला सांगत आहे की दारू पिऊ नका, खोटं बोलू नका. जर ऐकणारा वर्ग असं म्हणत असेल, तुम्ही तुमचा जे बोलायचं तुम्ही एक तास दोन तास बोला, मला जे करायचं मी तेच करतो असं म्हणलं की मग कसं होणार? बंतजी लोक धम्माचा प्रचारच करत नाही, बंतजी लोक खेड्यापाड्या जातच नाही, भिक्षू त्यांचं काम करत आहेत. परंतु जर तुमचं एक मत तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवून तुम्ही म्हणा असं म्हणत असाल की तुम्हाला जे म्हणायचं तुम्ही ते म्हणा, आम्हाला जे करायचं आम्ही ते करतो, मग परिवर्तन कुठून होणार? मग याच्यामध्ये माणूस मनामध्ये येतो, तीन तीन तास तुम्ही माणूस बोलता, किती माणसं घडवले, किती माणसं सुधारवले? दारू पिणारा दारू सोडला का? गुटखा खाणारा गुटखा सोडला का? असे माणसं करत असतात. जेव्हा आम्ही असं म्हणत आम्ही तुम्हाला शिकवण देत आहोत की तुम्ही ते करू नका करू नका, तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही ते करणार करणार, मग परिवर्तन कुठे मिळणार? मग या दोघांमध्ये जे वाद चाललाय, भिक्खू आणि या समाजाचा वाद जे चाललाय, ते जोपर्यंत थांबत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमचा स्वार्थ सोडणार नाही, जोपर्यंत तुम्ही तुमचा तो अहंकार सोडणार नाही, तोपर्यंत तुम्ही बदलणारच नाही ना, समाजामध्ये परिवर्तन येणारच नाही. म्हणून थोडा सोडून द्या, थोडा आपली मी तरी आता तरी मी जरा शांत राहतो, आता तरी मी भिक्षूंचं ऐकतो, आता तरी मी माझ्या गुरूंचा मी आदर करतो, आता तरी मी माझा गुरूंचा मी दिलेल्या शिकवण्याचे पालन करतो असं म्हणणारे व्यक्ती जोपर्यंत सुरुवात होणार नाही तिथून परिवर्तनच होणार नाही, तर काय होणार? 100 वर्ष भिक्षू हेच सांगत बसणार, तुम्ही मी तेच करत बसणार. हे अशी अवस्थेमध्ये आपल्याला जीवन जगणे खूप अवघड आहे. म्हणून बाबासाहेबांच्या मला या खूप साऱ्या गोष्टी आठवण येतो की बाबासाहेबांना अशी काही काही गोष्टींचा आपल्याला खूप चिंतन मनन करायची. एखाद्या बाबासाहेबांची खूप गोष्टी आहे जो आपण कधी चिंतन आणि मनन करत नाही. बाबासाहेबांनी आपल्याला असा धम्म दिला जो धम्म पवित्र आहे, जो धम्म खूप सुंदर आहे, जो धम्म सर्वांना सारखा आहे, गरीब असो श्रीमंत असो मोठा असो सर्वांना सारखा आहे. जो धम्म सर्वांना सारखा आहे म्हणजे जो सर्वांना समानतेचा आहे, म्हणजे सर्वांचा कल्याणाचा आहे, सर्वांचा हिताचा आहे. परंतु समाज त्याला कोणत्या दृष्टीतून समजून घेतो? मी एक तुम्हाला अगोदर सांगितलं की परिवर्तनाचं काम कुठे थांबतो? मी जो सांगतो त्याच्या विरुद्ध जर तुमचे मन असलं तर तो काम तिथं होणार नाही. तुमच्या आवडीनुसार धम्म कोणी सांगू शकत नाही. तुमच्या आवडीनुसार म्हणजे कसं? मनोरंजन पाहिजे, एखादा कवी पाहिजे, गाणे पाहिजे. तर या दृष्टीतून जर मी तुम्हाला मीठ मिरची मसाला लावून जर धम्म सांगितलं, तो मीठ मिरची लावल्याशिवाय जर मी जर धम्म बोललं तर तुम्हाला तो आवडणार नाही. परंतु बुद्धांचा हा धम्म सरळ आहे, तुम्हाला हसवण्याची गरज नाही, रडवण्याचीही गरज नाही. धम्म जसा आहे तसं सांगितलं आणि तुम्हाला धम्म जसा आहे तुम्ही तसं समजून घेण्याचा प्रयत्न केला तर खरंच तुम्हाला समजू शकतो. कुणाला हसवायची गरज नाही, कुणाला मजाक करायची गरज नाही, कुणाला कवी किंवा शायर करायची गरज नाही. समाजाची अवस्था अशी आहे की याच्याशिवाय धम्म त्याला समजतच नाही. अनेक लोक चांगले बाबासाहेब बनले की एक गायक एक प्रचारक सारखा आहे. आपण काय करतो गायकाचा आपण डोक्याला घ्या म्हणलं की ते नाचत राहतात, तेच गाण्याला ते नाचतात. मग तो विचार तो कुठून नेमका आणला, कुठं तुम्ही ठेवला कुठं, यावर खूप महत्वाचं आहे. आमचा विचार आम्ही तुमच्या पुढे ठेवतो आणि तुम्ही ते विचारला तुम्ही कुठं ठेवता त्याला मत ते विचार करायची गोष्टी आहे. म्हणून मी एक गोष्टी तुम्हाला सांगायचं होतं, तो म्हणजे भगवान बुद्ध हे खूप सुखाने ते मरण पावले. त्यांना महापरिनिर्वाण बुद्धांच्या खूप सुखाने भगवान बुद्धांनी आपले प्राण त्याग केलं, खूप सुखाने बौद्ध महापरिनिर्वाण झाले. जरी त्यांची शारीरिक अवस्था जरी किती बिघडला जरी असले तरी ते खूप समाधानाने सुखाने ते महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या पुढे काही भिक्षू रडत होते, जे स्वतःपन्न होते, जे भिक्षू होते ते रडत होते. बुद्ध त्यांना म्हणायचे की रडू नका, रडून काही उपयोगाचं नाही. बुद्ध सगळ्यांना समाधान करायचे, इतर भिक्षू रडायचे, काही भिक्षू बाहेर जाऊन रडायचे, काही भिक्षू झाडाचा मागे जाऊन रडायचे. अरे बुद्ध जात आहे, बुद्ध जात होत आहे, यासाठी रडायचे की नेमकं काय होणार ह्या धम्माचा, पुढं काय होईल, आम्हाला शिकवणारा कोण राहतील, आम्हाला मागे जाता आमची
गेल्यावर आमची काय होणार असं म्हणून ते भिक्षू रडत होते. बुद्ध त्या ठिकाणी तरीही समाधानाने सुखाने ते प्राण त्याग करतात. हे एक प्रश्न आहे की बुद्ध सुखाने समाधानाने त्यांचं जीवन त्यांचे प्राण का त्यागले आणि बाबासाहेब मात्र मरता वेळेस रडून रडून पश्चाताप होऊन त्यांच्या कमी आयुष्यामध्ये आणि खूप अवघड परिस्थितीमध्ये खूप शारीरिक अवस्था खूप खराब असून बाबासाहेबांचं मरण कसका बाबासाहेबांनी खूप दुःखाचे मरण कसका बाबासाहेबांना पाहिलं, बाबासाहेब का एवढी चिंता करू लागले, या चिंतेमध्ये बाबासाहेबांचा मृत्यू का झाला, याचे खूप विचार करायची गोष्ट आहे. की बाबासाहेब आपण सहज आपण म्हणतो की बाबासाहेब आपल्याला हे दिलं ते दिलं सगळी काय आपली आपण आज बाबासाहेबामुळे आपण जगतो हेच आपण सगळं म्हणतो, परंतु बाबासाहेबांचा नेमकं खूप दुःखाने बाबासाहेब का मरण पावले, तर याचं एक पे उत्तर आहे की बुद्ध म्हणतात की मी गेलं तरी काय हरकत नाही. माझं म्हणतात त्या काळामध्ये बुद्धांचा महापरिनिर्वाण याच्यामध्ये 12,500 भिक्षू होते आणि त्यामध्ये 500 अरहंत होते. की बुद्ध म्हणतात की मी गेल्यानंतर हे 500 अरहंत आणि हे 12,000 भिक्खू माझा हा धम्माला पुढे नेणार आहेत, मला काही चिंता करायची गरज नाही, मला काही काळजी करायची गरज नाही. परंतु बाबासाहेब म्हणतात म्हणून बुद्ध मी माझा शेवटचा हा श्वास सुखाने सोडत असे बुद्ध म्हणतात, परंतु बाबासाहेब म्हणतात की मी गेल्यानंतर हा धम्माला हा धम्माचा गाडीला पुढे नेणारा मला एकही मनुभवा दिसत नाही असं बाबासाहेब जिवंतपणे म्हणतात. मी गेल्यानंतर हा धम्माचा हा काम हा धम्माला पुढे नेणारा मला एकही माणूस मला दिसत नाही हे जिवंतपणे बाबासाहेब म्हणतात. आज बाबासाहेब नाहीत तर आज आपण कोणाला म्हणावं, आज आपण कुणाला म्हणावं की हा धम्माचा गाडी कोण घेऊन जाणार आहे. तेव्हा बाबासाहेबांचा असं म्हणणं होतं, म्हणून बाबासाहेबांच्या या चिंतेमधूनच ह्या एक मोठी बाबासाहेबांना चिंता होतं, म्हणून बाबासाहेबांचा हा शेवटचा श्वास कधी सुखानं किंवा समाधानाने गेले नाही. ते प्रत्येक क्षण बाबासाहेबांना समाजाची चिंता हा धम्माची चिंता होतं. म्हणून आज आपल्याला बाबासाहेबांचा हा प्रयत्नाला बाबासाहेबांचा हा गोष्टीला आपल्याला चिंतन करायची गरज आहे. बाबासाहेबांचा हा या विचाराला आपण चिंतन करून धम्म कसं पुढे नेता येतील हे खूप चिंतन करायची गरज आहे. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो, शंकरानंद शास्त्री एक यांचं उदाहरण सांगत असतो. हे बाबासाहेब ह्या गोष्टी घडण्यापूर्वी एक गोष्टी घडलं 7 दिवसापूर्वी, म्हणजे बाबासाहेब 6 डिसेंबरच्या 7 दिवसापूर्वी एक गोष्टी घडलं होतं. तो गोष्टी म्हणजे बाबासाहेब दिल्लीच्या संसदेतून सॉरी घरातून बाहेर येऊ लागले, राजघरातून बाहेर येऊ लागले. तेव्हा त्या अगोदर बाबासाहेबांचा तब्येत एवढी बिघडलेली होती, गेल्या वर्षी पण मी सांगितलं होतं, यावर्षी पण समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण यानंतरही एक राजरत्न यांचं उदाहरण मी देणार आहे. ते उदाहरण यासाठी देणार आहे, कमीत कमी उदाहरण तरी ऐकून समाज काही ना काही चिंता करतील का, बाबासाहेबांवर काही ना काहीतरी बाबासाहेबांच्या चिंता करतील का. समाज अशी झालेली आहे, सुनामी जरी आली माणूस म्हणतो की माझ्या परिवाराला काही झालं नाही ना, माझा परिवार सेफ आहे, अरे तरी बिचारे मावले रे असं म्हणून ते सोडतात. एखादा भूकंप झाला समजा, अरे आमच्या घर आमच्या सगळ्याला काय झालं नाही, बिचारे तरी माणसं मेले म्हणतात. अरे एखाद्या ठिकाणी एखाद्या मुलीचं रेप झाली का म्हणलं की अरे 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 रे बलात्कार झाली का, बस त्याला असं करून त्याला सगळं सोडायचं. एखादा अशा अवस्थेमध्ये माणूस एवढी विचार मात्र करतो, परंतु दुसऱ्या दिवशी तू काय करतो, तेच चटणी भाकर तोंडात घालतो, दिवस त्याचा तसा चालू होतो. म्हणजे समाजाला तुम्ही सुधारण्याचा आम्ही किती जरी प्रयत्न करत आहोत, रडवत आहोत, हसवत आहोत, भावनी करत आहोत, काहीही करत आहोत, पण ते फक्त मी सांगत आहे तुम्ही ऐकत आहे, एक तासानंतर तू तुम्ही विसरून जायचं, तो मनामध्ये घ्यायचं नाही, तो मध्ये जायचं, त्याचं चिंतन मनानं उद्या व्हायचं नाही, परवा व्हायचं नाही, तो जसं मी म्हणलं तुम्ही त्याच्या माझ्या समोर त्याची रिॲक्शन दिलं पण तिथं तो संपला. जोपर्यंत तो तुम्ही तुमच्या मनात तुम्ही घेत नाही, तुम्ही त्याला पुढे घेत नाही, तोपर्यंत त्याचा काही उपयोगाचा नाही. म्हणून तुम्हाला हा उदाहरण सांगतोय, हे तरी उदाहरण ऐकून तुम्हाला बाबासाहेबांचा शेवटचा तुम्हाला संदेश तुम्हाला समजू शकेल. शंकरानंद शास्त्री बाबासाहेबांच्या घराच्या बाहेर थांबलेले होते आणि बाबासाहेबांचा एवढी तब्येत बिघडलेला होता की बाबासाहेबांना स्वतःच्या पायावर उभं राहता आलं नाही. आणि नेमकं ते दोन सेवक बाबासाहेबांकडे बघतात आणि बाबासाहेबांकडे बघत असताना ते म्हणतात की बाबासाहेबांच्या काही वर्षापूर्वी त्यांची कमरेचा जे साईज आहे ते 34 होता, आता ते 28 आलेला आहे. त्यांच्या पॅन्टची जे साईज आहे तो
कमी होता है, त्यांच्या पॅन्टचे कमर जे साईज आहे ना ते टायकोट जेणेकरून साईज कमी होत आहे, ते शिवून शिवून ते कमी कमी होत आहे. ते म्हणतो की अरे बाबासाहेबांचा कमर तर एवढी मोठी होत आता लहान झालं, बाबासाहेबांचा हा मांडी एवढा मोठा होता आता थोडा ते बारक बारक होतोय, माझा हा एवढा मोठा हात जशी माझा हात आहे बाबासाहेबांचा एवढीच मांडी होती. 1956 साधू शतकापूर्वी आहे, बाबासाहेबांचा 150 साधू शतकापूर्वीच्या गोष्टी आहे. सेवक मग बघतात अरे बाबासाहेबांचा कमरचा साईज खूप छोटा होता आहे, कोटशूट त्यांना घालत असतात की दोन्ही हात असं उभं करतात आणि इकडून हे कोटशूट घालून बूट घालून बाबासाहेबांना बाहेर घेऊन येतात आणि बाबासाहेब दोघांचा हात इकडून एक इकडून हात घालून बाबासाहेब बाहेर येतात आणि अशी अवस्थामध्ये बाबासाहेबांना खूप ताप होता, खूप शारीरिक व्यवस्था अवस्था खूप बिघडलेली होती, तरी बाबासाहेबांना बाहेर जायचं होतं. तर शंकरानंद शास्त्री त्या ठिकाणी उभा होतात आणि बाबासाहेबांना प्रश्न विचारतात, बाबासाहेब आपल्याला प्रबुद्धमय करायचं आहे, आपल्याला या देशाला प्रबुद्ध भारत करायचा आहे, अशी अवस्थावर आपल्याला कसं करता येईल, अशा अवस्थेमध्ये तुम्ही कसं प्रबुद्ध भारत करणार आहात बाबासाहेब, असं ते भावनिक यावर ते बाबासाहेबांना प्रश्न विचारतो कोण शंकरानंद शास्त्री. असं प्रश्न विचारत असताना बाबासाहेब अशी अवस्था म्हटल्यानंतर बाबासाहेबांना मोठी बाबासाहेबांचा तो रोष निघून जातो आणि दोघेही सेवकाला असं जोरात ढकलून देतात बाबासाहेब आणि या जमिनीवर पडू नका, मला हात लावू नका म्हणतात बाबासाहेब, मला हात लावू नका रे म्हणतात आणि या भूमीला तीन वेळेस जोर जोरात मारतात. त्या अवस्थेमध्ये या भूमीला तीन वेळेस जोर जोरात मारतात, आय फील माय गिल्टी असं म्हणून बाबासाहेब इंग्लिशमध्ये शब्द म्हणतात की मला माझा चुकीचा मला अनुभव होतोय, वेदना होतोय, कोणतं चुकीचा हा धम्माचं काम मला 30 वर्ष पुढे करायचं होतं, मी हे धम्माचं काम करायला उशीर केलं असं म्हणून तो शास्त्रीला सांगतात. परंतु असं हे इथं सांगत नाही बाबासाहेब, मला विश्वास आहे घेणारी जे समाज आहे, घेणारी जे पिढी आहे, हे माझा धम्माला, माझा हा संघर्षाला, माझा हा क्रांतीला समजून घेतील आणि हे पुढे नेऊन ह्या समाजाच्या गाडीला पुढे नेईल असं म्हणून बाबासाहेब इंग्लिशमध्ये याची व्याख्या म्हणतात. आय बिलीव्ह माय पीपल विथ सॅक्रिफाईस एव्हरीथिंग टू एस्टॅब्लिश बुद्धिझम इन इंडिया असं म्हणतात. माझा हा येणारी पिढी जी आहे धम्माचं स्थापन करण्यासाठी स्वतःला ते बलिदान करतील असं म्हणून बाबासाहेब म्हणतात. बुद्ध धम्म स्थापन करण्यासाठी ते स्वतःच बलिदान करतील असं बाबासाहेब म्हणले. आणि आज आपण अशी अवस्थामध्ये आहोत, धम्मासाठी कोण बलिदान करतोय, धम्माचा कोण हाल करतोय आपण आज आपल्या डोळ्यासमोर आपण बघत आहोत. फक्त एकमेकाचा टिकाटप करून, भिक्षूंचा निंदा करून, समाजाच्या निंदा करून, आजही आता तुम्ही बघा फेसबुक ऑन करा किंवा मी तुम्हाला दाखवतो, धम्म परिषद नाही मेलावा आहे हे जत्रा आहे असं माणसं कमेंट देत आहेत, लाईक करत आहेत, कारण जे कमेंट देत आहेत त्याच्यावर ते लोक लाईक करत आहेत. मी त्यांना खूप उत्तर देतो, मी त्याच्यावर खूप चर्चा करत असतो. धम्म परिषद, डॉक्टर एस पी गायकवाड, भिक्खू संघ हे सुधारण्यासाठी आम्ही निर्माण केलेलं आहे, पण काही माणसं येऊन याला जत्रा करतात, माणसं येऊन याला मेलावा करतात किंवा आपण याला जत्रा करत नाही, ह्यावर कोणी प्रश्न उचलणार नाही. धम्मासाठी आपण, मी सांगत आहे की सर्वांनी बसा, पण काही लोकांना वाटतंय की मी तिथं थोडा फुटाने खायला जावं, थोडा सुनासाठी सासूसाठी काहीतरी घ्यायला जावं. आम्ही काय करू, एवढी मोठी मंडप लावली, किती कष्टाने समाजाचा 400 रुपये गोळा करून आणि समाजाच्या धनातून हा कार्यक्रम उभा केला, काय काय खूप लांब लांबातून भंती इथं येतात आणि यांना निंदा करतात, सर्व पंतजी लोकांना लोक नाव ठेवतात, आम्हाला तुम्ही का नाव ठेवता. समाजातून निर्माण झालेला हा भिक्षू आणि समाजाला नाव ठेवत आहे, हे चिंतन करायची गोष्टी आहे. आपण नेमकं नाव कुणाला ठेवत आहोत, दुसऱ्याला ठेवत आहोत का आपल्याला आपण ठेवत आहोत? जर आपल्याला ठेवायचं तर रस्त्यावर ठेवायचं का तो नाव, चार माणसं येऊन बघायचं का ते आपले खेळ, हे निंदा रस्त्यावर चार लोक धर्माने पाहाव का, नाही पाहायचं म्हणलं तर फेसबुक व्हॉट्सअप हे चार धार्मिक बघणारे, ह्याला बघून हसणारे लोक खूप आहेत. माणसाला हेच हवं आहे की हे धर्म नेमकं चाललं कुठं, तर हे बिघडलं तर लोकांना खूप चांगलं वाटतं इतर धर्माच्या लोकांना. म्हणून तुम्ही पण विचार करून सोशल मीडियावर काही गोष्टी टाकत राहा, तो स्थल नाही, तो जागा नाही धार्मिक गोष्टीचा प्रश्न विचार निर्माण करायचं. जे काही प्रश्न आहे इथं ठेवायचं. विहाराचा आत तुम्ही जसं घरच्या भांडण तुम्ही जसं रस्त्यात आणत नाही, तर तुमच्या एखाद्या घरामध्ये तुमच्या म्हणून नाही एखाद्या घरामध्ये तुम्ही आजही पाहा, पुरगी पळून जातात, कुणाची मुलगा पळून जातात, पुन्हा गावाला सांगत जातात का,
सगळ्यांना समजतंय की नाही? अरे यांचे पगी पळून गेले रे, कोणी बाहेर सांगते का? सांगत नाही. का सांगतील सांगा बरं? अपमान वाटत. अरे आमची सारखं मुलगी सारखं त्यांना वाटत. ते गावोगावी गल्ली गल्ली सांगतात का ते यांची पोरगी ज्याच्यासोबत पळून गेल्या असं कोणी म्हणताय का? म्हणत नाही. घरच्या घरी ठेवतात, लपून ठेवतात, सिक्रेट ठेवतात, खाजगीमध्ये ठेवतात. त्यांना सांगू वाटत नाही, लाज वाटतं, तोंड दाखवू वाटत नाही. 4 दिवस गाव सोडून जातात. होतंय की नाही? धम्मा गोष्टी मात्र तुम्ही का रस्त्यावर आणता? धार्मिक गोष्टी मात्र तुम्ही चार इतर धर्माच्या पुढे तुम्ही का आणता? अरे आम्ही इथं आमच्या सर्वात या जगामध्ये सर्व श्रेष्ठ धर्म आहे, आम्ही पुढे याला पुढे नेत आहोत. आणि तुम्ही यामध्ये इथे येऊन दुसरी गाडी उभा केली. आम्ही इथं बुद्ध धर्म हा सर्व श्रेष्ठ धर्म आहे, सर्वांनी या धर्मात या म्हणून आम्ही इथं प्रचार करत आहोत. आणि हे लोक असे प्रचार करत आहे, त्यांची प्रभाव पडत नाही परंतु वातावरण बिघडतो. त्यांची प्रभाव कधीच पडत नाही, वातावरण बिघडतो. स्थायिक ठिकाणी वातावरण बिघडून जातो. म्हणून तुम्ही थोडं चिंता मनन करून सोशल मीडियावर अशी प्रश्न उभा करू नका, ज्या प्रश्नामुळे धम्माचा निंदा होईल, भिक्खू संघाचा अपमान होईल. किंवा यासाठी की येणाऱ्या काळामध्ये जर धम्म हा पुढे जर गेला नाही तर तुम्ही त्याचे कारण होईल. कारण तुम्ही हे प्रश्न आमच्या समोर ठेवायचा सोडून तुम्ही दुसऱ्याच्या घरच्या बाहेर जाऊन तुम्ही ठेवल्यामुळं तुम्हाला त्याची उत्तर तुम्हाला सापडलं नाही. जर तुम्ही आमच्या समोर आला असता तुम्हाला त्याची प्रश्नाचे उत्तर तुम्ही सोडवलं असतं, परंतु तुम्ही ते रस्त्यावर ठेवल्यामुळे त्याचे उत्तर तुम्हाला भेटलं नाही. धम्म जर उद्या पुढे गेला नाही त्याचे तुम्हीच कारण होणार नाही. म्हणून हे विचार करायची गोष्टी आहे. हे धम्म परिषद आहे, हे नाव याला धम्म आणि परिषद याला दिलेलं आहे. 4 तुम्ही तुमच्यासारखा रोज नेहमी येऊन तुम्हाला धम्म सांगणारा एवढा आपल्याकडे भिक्खू नाही. वर्षातून 1 वेळेस एवढी लाखोच्या संख्येने इथं माणसं बसता. भिक्खू संघ त्यांच्या अभ्यासाच्या द्वारातून त्यांच्या काही शिकवण्यातून तुम्हाला काही सांगत असतात. हेच आपले उद्देश आहे, माणसं घडणे, शिलवान होणे, गुणवान होणे, धम्माची आचरण त्यांना करणे, त्याला धम्म समजून सांगणे आणि तुम्ही ते समजून घेणे, हेच आपलं अंतर आहे. तुम्हाला इथं समोर उभा करून आपल्याला काही स्थापन करायचं नाही. कुणाला मंत्री व्हायचं नाही, कुणालाही खासदार व्हायचं नाही, कुणालाही मुख्यमंत्री व्हायचं नाही, बापूजींना कुठं निवडून लढायचं नाही आणि आम्हालाही कुठं जाऊन सीट आम्हाला घ्यायचं नाही. हे याच्या मागे स्वार्थच नाही ना, फक्त धर्म काम आहे एवढीच आपली विषय आहे. परंतु याला विषा तुम्ही इतर माणसं याला काही याची द्वेष करत आहे, निंदा करत आहे आणि लोक सांगतच राहणार आणि याला त्यांना कोणी थांबवणार आहे की नाही हे बी विचार करायची गोष्टी आहे. आपण जर नाही थांबवलं तर हा वाद जात राहील जात. हे फक्त नांदेडच्या गोष्टी नाही, पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देशाची गोष्टी आहे. याची विचार चिंतन करायची खूप अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मला हा गोष्टी मी सांगितलं की आय बिलीव माय पीपल वी सॅक्रिफाईस एव्हरीथिंग बुद्धिझम इन इंडिया असं म्हणून बाबासाहेब कुणाला म्हणले? आपल्याला म्हणले. माझा हा समाज बुद्ध धर्म स्थापन करण्यासाठी स्वतःचं बलिदान करतील असं बाबासाहेबांनी म्हटलं. तुम्ही बलिदान करत आहेत का तुम्ही हत्या करत आहे हे आम्हाला समजत नाही. म्हणजे तुम्ही धम्माचं स्थापन करण्यासाठी तुम्ही स्वतःचं बलिदान करत आहात का तुम्ही लोकांचा हत्या करता? म्हणजे धम्माचं तुम्ही हत्या करत आहात का? नाव ठेवणे म्हणजे काय? हत्या करणे. माझा हा समाज धम्माचं स्थापन करण्यासाठी बलिदान करतील म्हणले आणि हे लोक धम्माची हत्या करत आहे. म्हणजे आम्हाला पुढे नेऊन आमची बलिदान करत आहे, तुमचे बलिदान करत आहे. हे बलिदान हेच मला सांगू लागलो. तुम्ही त्याला कसं समजून घेता मला माहित नाही. म्हणजे बाबासाहेब म्हणले की माझा हा समाज येणारी पिढी धम्म स्थापन करण्यासाठी ते स्वतःचं बलिदान करतील. पण माणसं काय करायले? आम्हाला समोर ठेवायला आमची बलिदान करायले. समजून घ्या. म्हणून हे तुम्हाला सांगू लागलो की समाजाला तुम्ही आम्ही कितीही भावनिक केलं, बुद्धांच्या गोष्टी सांगून कितीही तुम्हाला रडवलं, समजा तुमच्या डोळ्यातून अश्रू नाही रक्त जरी निघलं, डोळ्यातून अश्रू नाही रक्त जरी निघलं तर तो 2 तासासाठी बरं. नंतर घरची आठवण, पुढचा दिवस, पुढची मग ते चालू राहत. कितीही जरी तुम्हाला भावनिक गोष्टी केलं, कितीही जरी तुम्हाला समजून सांगितलं, कितीही जरी एखादा मोठा विद्वान, बघा 33 वर्षापासून कमी विश्व आलेत का आपल्याकडं? श्रीलंकेतून आले, थायलंडतून आले, कितीही जरी विश्व आणलं तरी आपल्या माणसाला त्याची चव जास्त वेळ मनामध्ये टिकत नाही, त्याची विचार जास्त वेळ मनामध्ये राहत नाही. तरीही तुम्हाला मी म्हटलं होतं, एक उदाहरण तुम्हाला सांगणार होतं की हे यासाठी मी सांगणार होतो की फक्त 2 वाक्यासाठी ते तुम्हाला सांगणार आहे. तर 2 वाक्य ते बाबासाहेबांनी खूप कठीण अवस्थेमध्ये म्हटलं होतं तो आपण समजून घ्यायला पाहिजे. राजरत्न आंबेडकरांचा विषय आहे,
बाबासाहेब जेव्हा 26 नोव्हेंबर 1949 मध्ये राजघरामध्ये बसून क्षणात क्षणात रडत होते, क्षणात हसत होते, परंतु शास्त्रींना समजत नव्हतं की बाबासाहेब आज असं का करत आहे, बाबासाहेबांना काय झालं, क्षणात रडत आहेत, क्षणात हसत आहेत. त्यांनी विचारात थोडा धाडस केलं, पण विचारलं तर बाबासाहेब म्हणतात, शास्त्री मी माझा हा ध्येय घटलं, मी आज माझा ध्येय मी घटलं, हे सर्व गोष्टी करत असताना मी काय काय गमवलं याचा मी चिंतन याचा मला आठवण येतोय, असं म्हणून बाबासाहेब त्या शास्त्रीला सांगत आहेत. नाजूक गोष्टी आहेत, मला मराठी थोडी पक्का नाही, मी थोडा चूक होऊ नये म्हणून मी लिहून घेतलेला आहे, जे तुम्हालाही विषयाची भूल होऊ नये. बाबासाहेब म्हणतात की मी एक काळ होता माझ्या खिशात एकही रुपया नव्हता, नेमकंच राजरत्न आजारी पडला, माझ्या खिशात एकही रुपया नव्हता, नेमकंच राजरत्न आजारी पडला, त्याची ताप खूप तणफणत होती, त्याची ताप एवढी वाढत होती, तो वाढतच गेला. आणि बाबासाहेब म्हणतात की त्या अवस्थेमध्ये माझ्याकडं माझ्या खिशात एकही रुपया नव्हता. बाबासाहेब म्हणतात की राजरत्न हे माझ्या छातीतून कधी वेगळं झालं हे मला माहीत, मला समजच नाही, समजून शास्त्रीय बाबासाहेब सांगत असतात. बाबासाहेब म्हणजे तो भावनिक झालेले असतात आणि बाबासाहेबांना त्याचे ध्येय झटेला त्यांना त्याचेही त्यांना ध्यान होतं, परंतु हे शास्त्रीला सांगत होते की राजरत्नाला एवढी त्यांची तब्येतीची बुरा हाल झालेला होतं, बाबासाहेब म्हणतात परंतु त्याच्या खिशा माझ्या खिशामध्ये एकही रुपया नव्हता, त्याच्या छातीशी कवटाळून लढल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. बाबासाहेबांना फक्त त्याला पकडावं, छातीशी ठेवावं, रडावं, याच्याशिवाय बाबासाहेबांवर दुसरा कोणताही पर्याय नव्हता, हे बाबासाहेब ते शास्त्रीला सांगतात. खूप भावनिक झालेले असतात बाबासाहेबांना, त्याचे विचार त्याच्या डोक्यामध्ये चालत असतो, आणि माझ्याकडे कुठलाही पर्याय नाही, माझ्या रत्न माझ्या राजरत्न छातीशी कधी गतप्राण झालं मला हे सुद्धा कळलं नाही, असं बाबासाहेब त्यांना सांगत आहे. कारण याच्यापूर्वी गंगाधर आणि इंदुमती वारले होते, याच्या बाबासाहेबांना खूप चिंता होत होती. आणि ह्या गोष्टी सांगत असताना मी तुम्हाला यासाठी सांगत नाही की तुम्हाला भावनिक करावं, तुम्हाला म्हणजे तुम्हाला काही ना काही मला काही फायदा व्हावा, किंवा एखादा गोष्टी विषय असतात या विषयावर माणसाला काही आवड असतो की हे सांगितल्यानंतर चार लोक माझ्याकडे येतील, प्रभावी केलं तर माणसं गोळा करता येते, जरा पैसे गोळा करता येते, यासाठी मी बोलत नाही, सिरियस विषय आहे. यासाठी तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांनी नेमकं काय काय हरवून काय काय गमवून आपल्याला हा धम्मासाठी त्यांनी काय काय गमवलं, काय काय त्यांनी त्याग केलं, त्यासाठी तुम्हाला सांगत आहे, याच्याशिवाय मला दुसरा कोणताही स्वार्थ नाही. म्हणजे बाबासाहेब म्हणतात की राजरत्न हे माझ्याशिवाय कधी गतप्राण झाला मला हे माहीत नाही, सगळे लोक जमले आणि एक जण येऊन माझ्याकडे आला आणि म्हणला, आता अशी अवस्थामध्ये जेव्हा राजरत्न वारले होते, हे मला म्हणजे राजरत्न कधी गतप्राण झाले मला माहीत, मला सुद्धा कळलं नाही, जेव्हा एक माणूस येऊन मला म्हणला की राजरत्न वारलेला आहे, त्याचा अंत्यविधी करायचा आहे, त्यासाठी नवीन कपडे घ्यायचे, असं नवीन कपडे घ्यायचं म्हणलं की बाबासाहेब म्हणलात की माझा हृदय हा चर झाला, म्हणजे असं बाबासाहेब धक्का बसला, अरे जेव्हा माझ्याकडं त्याच्या जीवना जेव्हा जेव्हा तो जिवंत होता त्याच्या रोगाच्या वेळी तापीच्या वेळी त्याच्या औषध उपचारासाठी माझ्याकडे पैसे नव्हतं, आता माझ्याकडे कुठे पैसे येईल, आता माझ्याकडून कुठून पैसा येईल रे, असं बाबासाहेब त्या माणसाला मनातल्या मनात सांगतात. आणि बाबासाहेब त्या ठिकाणी त्या शास्त्रीला म्हणतात की मी त्यावेळी माझा हा डोकं या दोन्ही गुडघ्याचा मध्ये घालून मी तसं ढसं रडल्याशिवाय अशी माझी अवस्था होती, असं त्या शास्त्रीला सांगतात की मी त्यावेळी माझा हा डोकं मी गुडघ्याच्या मध्ये टाकून मी रडत होतो, मी जोरजोरात मी रडत होतो, असं बाबासाहेब म्हणतात. परंतु माझ्याकडे पैसे नाही हे फक्त रामायला ठाऊक होतं, ते समोर आले. बाबासाहेबांची अवस्था हा फक्त रमाईलाच माहीत होतं, म्हणून रमाई त्यांच्या एक पदर फाडलं आणि त्या राजाराजाच्या शरीराला गुंडाळलं, त्यांच्या अंत्यविधी तसं केलं.
पण बाबासाहेब त्या ठिकाणी एक गोष्टी म्हणतात की तुम्हाला शेवटला सांगतो, ते म्हणतात की माझा एक राजरत्न, आज मी असं माझं ध्येय घटलेलं आहे की माझा एक राजरत्न गेलं तरी काही हरकत नाही, येणारे जे माझ्या कोट्यान कोटी माझं जे राजरत्न आहे ते टाईकोट घालून फिरतील, माझा येणारे जे समाज आहे ते एकही समाज असा राहणार नाही की बिना औषधीशिवाय ते मरणार नाही, येणारे जे माझा हा जे समाज आहे बिना कपड्याशिवाय तो चित्तेवर जळणार नाही, माझा येणारे हे जे समाज आहे तो चांगलं सुद्धा भुटात येतील असं म्हणून बाबासाहेब त्या ठिकाणी सांगतात. कुणाला? शास्त्रीला सांगत आहे. असा हा बाबासाहेबांचा एवढा मोठा बलिदान, एवढी मोठी त्याग. आणि यानंतर जेव्हा बाबासाहेबांना त्याच दिवशी गोलमेज परिषदेला जायचं होतं आणि बाबासाहेबांचा मोठे भाऊ म्हणतो की राजरत्न आता राहिला नाही असं म्हटल्याबरोबर बाबासाहेबांना ते म्हणतात की आज जर मी लंडनला गेलं नाही तर आज जर मी तिकडं नाही गेलं तर माझा एक राजरत्न माझा एक मुलगा गेला तर इथं वारेल, तिकडं नाही गेलं तर माझा कोट्यान कोटा माझा मुलं मरतील, मी माझा एक मुलगासाठी माझा करोडो लेकर मी मारू शकत नाही असं म्हणून बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणतात. त्यांनी प्रथम गोलमेज परिषदेला बाबासाहेब पुढे निघतात. हे महत्वाचं नाही, हे तर भावनिक गोष्टी आहे. मूर्ख लोक भावनिक गोष्टीला पळून जातात. मूर्ख लोक जे भावनिक गोष्टीला आक्रमक गोष्टीला भडकावू, जे एखादा जर तुम्हाला भडकून दिला समजा, बघा ते बीजेपीचे लोकांना इथे येऊन दगड मारून गेला समजा, आता एकदा युगत तुम्हाला भडकून दिला ना, चार माणसं नाही जेवढा माणसं बसले का तर 99% लोक उठून पळून जातात. जानकारी घ्यायचं नाही, काय झालं नेमकं समजून घ्यायचं नाही, उठून पळून जायचं. हे आपली समाज अशी आहे, मनुष्याची ते नियम असा आहे, मनुष्य असा आहे भावनिक गोष्टीला. परंतु मी तुम्हाला हे ह्या हे गोष्टी यासाठी सांगितलं, यामध्ये बाबासाहेबांनी एक गोष्टी सांगितलं. जेव्हा बाबासाहेबांनी त्याला आज देऊ लागले राजरत्नाला, तेव्हा रमाईने त्याच्या पदर फाडून त्याच्या अंगावर लावू लागले, तेव्हा बाबासाहेब रडून रडून एक गोष्टी सांगतात. ए बघा हे माझ्या समाजानं म्हणतात, माझ्या पोराला चित्तेवर झाल्यासाठी माझ्याकडे त्याला नवीन कपडे नाही, तरीही मी आजपर्यंत माझा स्वाभिमान कधी मी विकला नाही असं बाबासाहेब म्हणतात. एक वेळ जेवणासाठी किंवा कपड्यासाठी पैशाने मी माझा स्वाभिमान कधी विकला नाही असं बाबासाहेब तिथं हे गोष्टी तेव्हा सांगतात. हे आज आपल्या समाजामध्ये ह्याची विचारचिंतन केली पाहिजे. अरे आपण तर 2 रुपये 4 रुपये 1000 रुपयासाठी आपण स्वाभिमान विकतो, आपले घर विकतो, खानदान विकतो, समाज विकतो, धर्म विकून टाकतो. हे आपण कधी आपण याची विचारचिंतन करणार आहे? कारण समाज अशी अवस्थेमध्ये चाललेला आहे की या आजच्या या काळामध्ये समाज अशी वाट पाहत आहे की कोणीतरी सुधारणा करतील, कोणीतरी एक माणूस येतील, कोणीतरी एक विद्वान माणूस येतील, कोणीतरी चांगले पुढाकार येतील, कोणीतरी चांगले नेता येतील, याची विचार याची एक वाट पाहत आहे. जोपर्यंत आपल्याला मार लागत नाही तोपर्यंत माणूस बाहेरच निघणार गेले, जोपर्यंत माणसाच्या कुटुंबाचा ध्वंस होईना गेले, जोपर्यंत समाजाला खरं म्हणजे आज आपण सुखी समाधानी ना आहोत. जे मार आज मुसलमानांना लागलेला आहे तो आपल्याला लागला नाही. आज आपण घरी बसलेला आहोत, आरामशीर खात आहोत, बाबासाहेबांनी दिलेला सगळा हा ऐशारामी आपण जीवन जगत आहोत. ज्या दिवशी हे मार आपल्यावर येईल त्या दिवशी आपल्याला सुद्धा रस्त्यावर उतरवल्याशिवाय आपल्याला कडे पर्याय राहणार नाही. आपल्याला सुद्धा रस्त्यावर ओढून ओढून आपल्याला आपली हक्क आपल्याला आपण मागत राहणार. म्हणून समाजाने बाबासाहेबांचा हा दिलेला धम्म आणि समाजाने बाबासाहेबांनी सांगितलेला हा जी जिम्मेदारी आहे जे आपल्याला पुढे न्यायचं आहे. जेव्हा आपले अस्तित्व आपण गमावणार आहोत मग आपण कसं धम्माला पुढे नेणार आहोत? म्हणून आपण अगोदर आपले अस्तित्व आपण निर्माण कायम ठेवली पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला हा जिम्मेदारी जे आहे धम्माचं घरी आपल्याला पुढे नेऊन जायचं आहे आणि हे तुमच्यानं होणार नाही, हे फक्त भिक्खू संगत करू शकतात. बाबासाहेबांच्या नंतर हा काम फक्त आनंद गोस्वामी बंतजींनी, राहुल संस्कृतींनी आणि असे खूप सारे लेखक विद्वान लोकांनी हे धम्माला पुढे जिवंत ठेवलं. इतर कोणी व्यक्ती जिवंत ठेवलं नाही. व्यक्ती जरी ठेवत ठेवलं असेल तर ते मोजके लोक होते, एकदम कमी माझ्या बोटावर एवढी लोक होते, जास्त न होते. भिक्खू संघाने या 70 वर्षामध्ये अनेक ठिकाणी धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रयत्न केला आणि पुढेही 1000 वर्ष करणार आहेत. त्यासाठी तुम्हाला फक्त भिक्खूच्या समोर येऊन फक्त धम्म ऐकायचा आहे, त्याला सहभाग करायचा आहे, त्यांना फक्त तुम्हाला सहकार्य करायचं आहे. भिक्खू बोलवला म्हणजे त्याला दान द्यायचं का, त्याला चिवर द्यायचं का, याची चिंता आपण सोडून द्यायचं. हे काही मोठी गोष्ट नाही. बाबासाहेबांना दिलेला एवढी मोठी संपत्ती आपल्याला आपल्या समोर असताना आपण छोट्या मोठ्या गोष्टीला आपण कधी विचार करू नये. दान म्हटलं की माणसाला अचानकच
एक मोठी शंका धक्का बसून जातो की अरे पैसे द्यावे लागतात का आता. अशी खूप साऱ्या समाजात छोटी एक छोटी मनातले लोक असतात. हे सर्व गोष्टी आपण त्याग केली पाहिजे. आपण धम्म परिषदेमध्ये येतो, कमीत कमी आपण तरी सुधारलं पाहिजे, आपण तरी स्वाभिमानानं जगलं पाहिजे, आपण तरी शिकलं पाहिजे. आपण जर नाही शिकलं तर आपण येणाऱ्या पिढीला आपण गुलामीत नाही ठेवायचं, येणाऱ्या पिढीला आपण अशिक्षित नाही ठेवायचं, येणाऱ्या पिढीला आपण शिकवलं पाहिजे. त्याला शिकण्यासाठी मी काय ना काहीतरी केली पाहिजे. विचार चिंतन कधी कोणी करत नाही. बस आपली अवस्था सांगतात की मी आम्ही गरीब आहेत, आमच्या कोणी वोट होता येत नाही, आमच्या शिकवता येत नाही. हे गरिबीचे कारण, शिकण्याचे कारण गरिबी बाबासाहेब तर म्हणलेच म्हणले, परंतु मूळ कारण तो नाहीये. मूळ कारण तर आपली मानसिकता आहे. मूळ कारण तर आपली मानसिकता आहे. तो मानसिकता तुम्ही तोडा. आम्ही गरीब आहेत, आम्ही छोटे आहेत, आम्ही खेड्यामध्ये राहतो, आम्ही असे गरीब आहोत, आम्ही आमच्या होत नाही. हे जे मानसिकता आहे, मानसिकता हा मूळ कारण आहे. हे मानसिकता तुम्ही तोडा. आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं अगोदरच की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. अगोदर तुम्ही शिकलं पाहिजे आणि शिकल्यानंतरच आपला हा समाजाचा काही ना काहीतरी प्रगती होणार आहे. शिकल्यानंतर एक असं निर्माण होते, कुणाला शिकवायची गरज पडत नाही. तुम्ही जर सगळं शिकले असताना तुम्हाला कोणी शिकवायची गरज पडत नाही, कारण तुम्ही अशिक्षित असल्यामुळे तुम्हाला चार माणसं शिकावं लागेल. म्हणून सगळ्यांना शिकलं तर कुणाला शिकवायची गरज नाही. आपापल्याकडे एक बुद्धी राहतो, आपापल्याकडे एक विचार राहतो. तो विचार तो त्याची अंमलबजावणी करतील, तो त्याची चिंतन मनन करतील, तर योग्य दिशा तो स्वतः करतील, ठरतील. म्हणून शिकवण शिक्षण खूप गरजेचं आहे. थम्माचे शिक्षण अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही सर्वजण असं वर्षातून एक वेळेस आले. आता काही बंतीजींनी खूप सारं म्हटलं होतं, जयंती येतो, बुद्धजयंती येतो, परिषद येते, अनेक काही गोष्टी येते. वर्षातून दोन चार वेळेस धम्माचा कार्यक्रम म्हणजे खूप श्रद्धावानसारखं पांढरे कपडे घालायचे, समोर यायची आणि बाकीचे दिवस धम्माला मारून टाकायचे. बाकीचे दिवस कसे बी जाऊ द्या म्हणायचे, काय हरकत नाही म्हणायचे. करणारे करतात, बोलणारे बोलतात, दान करणारे करतात, समाजाचं काम करणे करतात. हेच माझ्या समाजामध्ये गैरसमज आहे. आपण मरेपर्यंत आपण धम्मासोबत असली पाहिजे, मरेपर्यंत आपण धम्माच्या सहभागामध्ये असली पाहिजे, मरेपर्यंत आपण कोणत्या तरी भिक्षूंच्या सहवासात असली पाहिजे, मरेपर्यंत आपण विहाराच्या आपण जोड असली पाहिजे. अशी कोणती व्यक्ती मला सांगा जे नमाज किंवा मजिद न गेल्याशिवाय राहत नाही मुसलमानामध्ये. अशी कोणती व्यक्ती मला दाखवा ख्रिश्चनमध्ये की जे कधी त्रस्त जात नाही. अशी कोणत्याही हिंदूमध्ये एखादा माणसं दाखवा जे टिकल्या लावून जे मंदिरामध्ये जाल्याशिवाय राहत नाही. फक्त आपला एकमेव समाज आहे जे फक्त 5% किंवा 10% लोक विहारामध्ये जातात आणि बाकी इतर लोक घरामध्ये. आमच्याकडे बुद्ध आहे, आमच्याकडे बुद्ध आणि बाबासाहेबांनी घरामध्ये स्थापन केलेला आहे. आमच्या विहार घरीच आहे म्हणतात. अशा अवस्थेमध्ये धम्माला पुढे नेऊन जाणं खूप आम्हाला आमच्यासारख्या दृष्टीला आमच्यासारख्या भिक्षूंना अशी अवस्थेतून आम्ही निर्माण व्हावं का आम्ही परत जावं हे खूप मोठी चिंतन करायची गोष्टी आहेत. म्हणजे आम्ही एका ठिकाणी बसावं का पुढं जावं हे खूप छोटी खूप मोठी विचार करायची गोष्टी आहे. आणि एका काळामध्ये आपल्याला मंदिरात पाऊल टाकायची आपल्याला संधी नव्हती. आपल्याला मंदिरामध्ये गेलं की हाकून टाकायचे, मारायचे. आज बाबासाहेबांमुळे आपल्याला विहार बांधतो, मंदिर बांधतो, पण यायला माणसं तयार नाही. यायला माणसं तयार नाही. कोण यायला पाहिजे ते येत नाही. बस बिचारे आपले वयोवृद्ध लोक म्हातारे कोतारे 70-80 वर्षातले माणसं विहारामध्ये बसतात. तरुण मंडळ नाही, तरुण मुली नाहीत. धम्म त्यांना गरज नाही का असं वाटतं? धम्म त्यांना शिकायचं नाही का असं वाटतं? त्यांची श्रद्धा कुठं आहे आपल्याला दिसत नाही. म्हणून आपलाही समाजामध्ये फक्त तुम्ही नाही, तुमच्याही लेकर मुळ बाळांना धम्म अत्यंत गरजेचं आहे. तुमच्यापेक्षा त्यांना अत्यंत गरजेचं आहे, कारण तुमचा हा दिवस संपलेला आहे. त्यांचा दिवस येणारा त्यांना जगायचा आहे. तुमचं जगणं तुमच्या झोपणं झालेलं आहे. त्यांना काही दिवस चांगल्या सुख समाजात जगायचं असेल तर त्यांना कसं जगावं कसं मरावं हे त्यांना त्याचे ज्ञान असले पाहिजे. त्यासाठी त्याला धम्म खूप अत्यंत गरजेचं आहे. म्हणून त्याने धम्म शिकण्याचे प्रयत्न करण्यासाठी त्याने भिक्खू संघात समोर यावं आणि धम्म परिषदेमध्ये उपस्थित सर्व उपासक आणि उपासकांना मी अगोदरच मी म्हटलं धम्मसेवक बंतजींना मी आताही हात धरून मी क्षमा मागतो की मी एक छोटा विद्यार्थी आहे. मी फक्त तुम्हाला माहिती सांगतोय, मी इतिहास तुम्हाला वर्णन करतोय. जर या इतिहासामध्ये या वर्णन करताना जर माझं काय चूक झालं असेल तर मला माफ करावं बंतजींनी. आणि येणारी जे काळ आहे या काळामध्ये भिक्खू संघ धार्मिक उपासक उपासिका घडावी यासाठी हा धम्म परिषद आहे. हे यशस्वी होण्यासाठी बापूजीचा आज वय 85 झालं वाटतंय, तर त्यांनी अजून त्यांना चांगली 15-20 वर्ष चांगले जगावा अशी किती माणसाला वाटतंय मला माहीत नाही. परंतु मला असं वाटतं की जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत हे धम्म परिषद आणि पुढचा हा काम त्यांच्या सहकार्याने त्यांच्या पुढाकाराने हा एवढं चालत आहे. कसं असतंय, प्रमुख माणसं जेव्हा त्याची वजन असतो, त्यांच्या एक लीडरशिप असतात, त्यांची एक पुढाकार असतो, जेव्हा माणूस बाजूला होऊन जातो त्यानंतर
शंभर माणसांपैकी शंभर माणसाला चालवणारा जर एक पुढाकार असला आणि जर एक पुढाकार जर त्यांच्या वय संप्रदायाच्या बाजूला झाले तर शंभरातून एक पुढाकार निर्माण व्हायला पाहिजे हे पुढाकाराचा सिद्धांत असतो. परंतु त्या शंभर मध्ये 10 पुढाकार निर्माण होतात मग ते नष्ट होऊन जातात. धम्माच्या बाजार प्रसार का झाला कसा अंत होणार तुम्हाला अगोदर सांगितलं इतिहासातून वर्णनातून वर्बल म्हणजे वाणीतून आणि समाजाने निर्माण केलेल्या बुद्ध विहारातून आणि त्रिपिटकातून लिपीतून तो धम्माचा प्रचार प्रसार होतो. आणि दुसरा एक प्रसार असा होतो गुरु शिष्याच्या बाबतीत. गुरु शिष्य निर्माण करतात तो गुरु होतो मग तो शिष्य निर्माण करतो त्याचा शिष्य निर्माण होतो. यांची जी परंपरा जोपर्यंत यांची परंपरा तुटत नाही तोपर्यंत काम चालत राहतो. जर एखादा गुरु एखादा मी समजा आता मी 10 शिष्य तयार केला तो मरे मी मरेपर्यंत माझा शिष्य माझा जवळ असले पाहिजे माझ्या गुरुसोबत मी मरेपर्यंत राहायला पाहिजे. नाराज होऊन राग करून भांडण करून किरकिऱ्या करून मोठेपणा दिला नाही पद दिला नाही असं म्हणून जर एखादा मला जर लांब गेला समजा तर काय होते गुरु शिष्य परंपरा तुटल्यामुळे काय होत असतो ते नवीन गुरु होऊन जातात ते नवीन संस्था खोलतात ते नवीन विहार बांधतात मग ते नवीन उपासक तयार करणार म्हणजे आपल्यापेक्षा काहीतरी व्यतिरिक्त हे जे आपण करत आहोत ना व्यतिरिक्त काहीतरी करणार सारखं काय करणार नाही व्यतिरिक्त करणार हे गुरु शिष्यांचा सिद्धांत आहे. जर गुरु शिष्य जिवंत असलं ते जे गुरु शिकवतात ते शिष्य शिकवणार आणि त्याची परंपरा जी आहे ते शिकवणार ते काम तिथे चालू राहणार. जर हे गुरु शिष्याची परंपरा तुटलं तर ते तिथं दुसरं तिथून दुसरं काही ना काही ते परंपरा सुरू होतात. असे परंपरा सुरू होता 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 या 2500 वर्षामध्ये 18 पंत झाले त्यामध्ये किती तसे 18 पंत झालेत. वज्रयान हीनयान मायान थेरवाद असं जपानला गेलं तर जैन बुद्धिझम कोरियाला गेलं की कोरियन बुद्धिझम असे नाना प्रकारचे पंथ यानं झालेलं आहे. हे गुरु परंपराची गुरु शिष्यांची सिद्धांत आहे. आपण बी आजचा या परिस्थितीमध्ये असं कोणी जर करत असलं तर आज जे 18 पंत आहे ते उद्या 118 होऊन जाणार. म्हणून आपण हे गुरु शिष्य परंपरा आपल्या गुरूंचा आदर केली पाहिजे मरेपर्यंत जी सेवा करण्यासाठी आपण त्यांची सोबत राहायला पाहिजे त्यांच्या सावलीजवळ आपण उभं राहिली पाहिजे. कोणी काय होईना मोठं असणं छोटं असणं मी आज छोटा आहे मी तुम्हाला सांगितलं मी फक्त एक 18 वर्षाचा मी भिक्षू आहे लहानपणापासूनच भिक्षू आहे मी फक्त विद्यार्थी आहे आजही विद्यार्थी उद्याही विद्यार्थी राहणार आहे. फक्त तुम्हाला मी माहिती सांगतोय आणि जर माझ्या माहितीतून काही चूक झाला तर मी धम्मसेवकाबद्दल मी अगदी माफी मागतील आहे. म्हणजे गुरु शिष्य कधीही यांच्या सोबत राहायला पाहिजे त्यातून येणारे जे तुम्ही जे समाज आहात तुम्ही जे समाज आहे तुम्ही आहात सगळे जे तरुण पिढी जे काय समाज आहे ते आपल्याकडून आदर्श घेत असतात. आदर्श काय घेत असतात गुरूंची आणि शिष्यांची काय वाद आहे काही म्हणजे कुणाचं व्यक्तिमत्व नाही कुणाच्या वैयक्तिक मी बोलत नाही. एक सिद्धांत मी तुम्हाला सांगितलं की धर्म हा कसा नष्ट होतो म्हणून गुरु शिष्य जर चांगलं राहिलं नाही किंवा शिष्य नाराज होऊन बाहेर गेले तर समाज असं आदर्श पाहतात की जर माझा गुरु माझ्यावर राग केलं तर मला जाता येते का मला वेगळी काय करता येते का असं आदर्श त्याला जेव्हा इतरांना पाहून जेव्हा शिकतो तेव्हा येणारी परंपरा अशीच निर्माण होत असतात येणारी जे काल आहे अशीच निर्माण होत असतात. म्हणून अशी वाईट काल होऊ नये तो वाईट कालाचा वाईट काळ आपल्यामुळे होऊ नये किंवा त्याचे कारण आपण होऊ नये याची चिंता आणि विचार करून आपला येणाऱ्या भिक्खू संघ आपली येणारी समाज ही चिंता केली पाहिजे आणि समाजाचं काम समाज कार्यकर्त्यांनी करावं भिक्खूंचे काम भिक्षूंनी करावं राजकीय काम राजकारणाने करावं हे आपले काम आहे. राजकीय लोक धर्माचं काम करायलेत समाजाचे काम राजकीय करायलेत राजकीय क्षेत्रामध्ये करायलेत आणि काही इकडे तिकडे काही ठिकाणी काही गोंधळ होतोय म्हणून कोणाचंही काम कुणालाही लाभलं नाही कुणाचाही यश कुणालाही भेटलं नाही. आपण आपापल्या आपलं काम केले पाहिजे तेव्हाच आपली यश आपली काम पूर्ण होईल. परंतु भिक्षू संघ मात्र निस्वार्थी आहेत त्यांना कोणताही स्वार्थ नाही त्यांना कोणताही ध्येय नाही त्यांना फक्त एकमेव काम आहे बुद्धाने शिकवलेला हा धम्म हा शिकवण तुम्हाला द्यायचं श्रद्धावान गुणवान समाजाला त्यांच्या हिताचा त्यांच्या कल्याणाचा भिक्षूचं चिंतन आहे. तुम्ही दुःखातून मुक्त व्हावं बुद्धांचा धम्म हा तुम्हाला मिळावा एवढीच भिक्खूंचा स्वार्थ असल्याशिवाय दुसरा कोणता स्वार्थ नाही. तर हेच जर स्वार्थ जर आमची चूक असेल हेच जर स्वार्थ जर आमची चूक असेल तर आम्ही कोणत्या उद्देशातून तुम्हाला धम्म सांगावं हे तुम्ही आम्हाला शिकावं. म्हणून समाजाने खूप चिंतन विचार करायची गरज आहे आणि योग्य मार्गदर्शन घेण्याची गरज आहे. म्हणून
सर्वांनी धर्म परिषदेमध्ये असेच 23 वर्षापासून जसं तुम्ही सहकार्य केलात या वर्षीही सहकार्य करावं. उपस्थित श्रीलंकन भंतजी आमच्या समोर उपस्थित आहात, त्यांना वंदन करून, धर्मसेवक भंतजींना वंदन करून, माझ्या गुरुवर्य पूज्य भदंत गुप्तजी महास्तव यांनाही वंदन करून मला या ठिकाणी बोलायची संधी दिली. या सर्व उपासक उपासिकांनी ऐकलं त्याबद्दल सर्वांचा मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. इथं थांबतो, साधू. असं करायचं, लांब घ्यायचा.